नमस्कार कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत आज आपलं भाग्य आहे की अजितजी जोशी हे खास हरियाणावरून या कार्यक्रमासाठी इथे आलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होणार आहे दोन हजार तीनच्या हरियाणा कॅडरच्या बॅचमधून अजितजी आय एस म्हणून आपल्या देशाला लाभले हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे सध्या ते प्रमुख आहेत हरियाणा मेट्रोचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत त्यानंतर हाऊसिंग डिपार्टमेंट हरियाणा याचे ते सेक्रेटरी आहेत आणि चंदीगडसह सात जिल्ह्यांचं जिल्ह्यांचे कलेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे असे अत्यंत कार्यकुशल श्रुत अजितजी जोशी इथे आलेले आहेत मी विनंती करीन आपल्या लोकमान्य सेवा संघ म्हणजे ज्यांची नुकतीच शताब्दी पूर्ण झाली आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या सौजन्यानी ह्या प्रेक्षागृहात हा कार्यक्रम होतो आहे त्या लोकमान्य सेवा संघाचे से अध्यक्ष चार्टर्ड अकाउंटंट आपल्या सर्वांचेच मुकुंदराव चितळे यांनी कृपया मंचावर यावं आणि पुष्पगुच्छ देऊन अजितजी जोशी यांचं इथे स्वागत करावं <laughs> सकाळ मीडिया ग्रुपचे महाराष्ट्र आणि गोव्याचे ते सहयोगी संपादक आहेत श्रीराम पतसंस्था पुणे याचे ते संचालक आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य सहकार परिषदेवर ते सध्या कार्यरत आहेत श्वेत अंकितजी काणे मी उदयजी तारदाळकर लोकमान्य सेवा संघाचे कार्यवाह यांना विनंती करीन की त्यांनी कृपया पुष्पगुच्छ देऊन अंकितजींचा सन्मान करावा हे मानपत्र जे आहे ते आता इथे आपल्यासमोर वाचून दाखवण्यात येणार आहे त्यासाठी मी सुप्रसिद्ध कवी साहित्यिक श्री गुरुनाथ तेंडुलकर यांना विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर यावं नमस्कार हे मानपत्र जरी मी लिहिलेलं असलं तरीसुद्धा त्यातील प्रत्येक शब्द आणि शब्दामागच्या सर्व भावना या उपस्थित सर्वांच्याच आहेत इथं आम्ही केवळ एक आपला प्रतिनिधी या नात्यानं उपस्थित आहे अविनाशजींबद्दलचं प्रेम आणि त्यांच्याबद्दलची आत्मीयता आपुलकी ही इथं उपस्थित आपण राहिलात दिसतेच आहे मान्यपत्राच्या वाचनाला सुरुवात करतो अनुज्ञा द्यावी प्रिय अविनाशजी वयाची अठ्ठावन्न वर्षं आपण नुकतीच पूर्ण करून पोलीस खात्यातील प्रशासकीय सेवेतून नियमानुसार सेवानिवृत्त झालात वास्तविक आपल्यातील उत्साह उमेद कामाचा उरक आणि कौशल्य पाहता आपल्यासारखा कुशल अधिकाऱ्याला सेवानिवृत्त न करता डिपार्टमेंटनं आणखी किमान दहा वर्ष तरी वाढवून द्यायला हवी होती असो सरकारी नियम आणि परमेश्वराची इच्छा यांच्या पुढे चालत नाही ख्यातनाम अभिनेते सर्व प्रकारच्या पडद्यांवर आपल्या अभिया अभिनयांनी रसिकांची मन जिंकणारे आणि आपले हक्काचे पार्लेकर परमादरणीय प्रदीपजी वेरणकर यांचं इथे स्वागत मी महेशजी काळे यांना विनंती करेन लोकमान्य सेवा संघाचे कार्यवाह की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रदीपजींचं इथे आधी स्वागत करावं <प्रदिण> उत्कृष्ट दर्जाचेच अधिकारी इथे आहेत परंतु त्यांच्या निवृत्ती निमित्ताने एक कार्यक्रम आयोजितला जातो आणि पु ल देशपांडे सभागृह भरलं जातं माझ्या मते ह्याच्याहून मोठा पुरस्कार तो कुठला <प्रणागा> गंमत बघा मी डावीकडून सुरुवात करतो लोकमान्य सेवा संघाचे प्रतिनिधी इथे बसलेले आहेत सुविख्यात लॉयर विधी तज्ज्ञ इथे बसलेले आहेत त्रिगुण पटवर्धनांच्या रूपाने अख्खी सारस्वत बँक इथे आलेली आहे सारस्वत बँकेचे चेअरमन इथे आलेले आहेत आदरणीय गौतमजी ठाकूर अनिल टिकारे साहेब आहेत ज्यांनी आपल्या संघाचं म्हणजे आपल्या देशाच्या संघाचं त्यांचे कोच म्हणून नुकते ते नुकतेच गेलेले होते असे अनिल टिकारे आहेत सध्या पारल्याचं नाव बदलून अथर्व पार्ले होत आहे की काय अशी स्थिती ज्यांनी निर्माण केलेली आहे ते आमचे सचिन गुंजाळ आलेले आहेत पत्रकार प्रकाश कुलकर्णी आलेले आहेत सर्व स्तंभ समाजाचे सर्व स्तंभ इथे उपस्थित झालेले आहेत एकीकडे भारत विकास परिषद आहे एकीकडे प्रबोधन मंच आलेला आहे तिथे पार्ले हिंदू देवालय मंडळाचे शिरीष गानू आलेले आहेत किती संस्था किती मान्यवर मंडळी केवळ एका व्यक्तीसाठी येतात हेच खर तर ह्याच्याहून मोठा पुरस्कार तो कुठला नाही सर खूप खूप माणसं जोडणारा असा हा अवलिया माणूस आणि त्यांची कार्यकिर् कारकिर्द त्यांचं कार्य हे नक्कीच आपल्याला पाहायला आवडेल त्यामुळे आपण सर्वांचंच भाषणं ऐकणार आहोत यथोचित सन्मान करणार आहोत सरांची मुलाखत आपण ऐकणार आहोत जे अंकित जी घेणार आहेत परंतु त्या अगोदर आपण एक ध्वनी चित्रफित पाहूया ज्यामध्ये त्यांच्या कार्याचा आढावा आपण संक्षिप्त का होईना परंतु घेतलेला आहे तुमच्या सामोरा तो मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी पोलीस खात्यातली आपली पस्तीस वर्षांची दैदिप्यमान आणि यशस्वी कारकीर्द पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत या कालावधीमध्ये त्यांना तीनशे पेक्षा जास्त पुरस्कार तर दोन हजार एकोणीसमध्ये पोलीस खात्यातल्या सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणजे राष्ट्रपती पदकाचे ते मानकरी ठरले आहेत त्यांचे वडील प्रल्हाद हरी धर्माधिकारी हे रेल्वेत स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते तर त्यांच्या मातोश्री शारदा धर्माधिकारी या गृहिणी होत्या त्यांचे वडील बंधू विलास धर्माधिकारी यांनी त्यांची सर्व पितृसमान जबाबदारी उचलली आणि मग अविनाशजी एक एक एक, -एक पायरी चढत आपल्या आयुष्याला घडवत गेले पंधरा जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला अविनाशजी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या प्रशिक्षणाकरता नाशिकच्याच महाराष्ट्र पोलीस महाविद्यालयात दाखल झाले एकोणीसशे एकोणनव्वदला ला मुंबईच्या पोलीस दलामध्ये त्यांची नेमणूक झाली सर्वप्रथम त्यांना काय मिळालं तर दहिसरच्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांची निवड झाली त्यांची एकूण कामगिरी तोपर्यंतची एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांना क्राईम ब्रँच देण्यात आली पाच वर्ष क्राईम ब्रँच मध्ये कार्यरत असलेल्या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते रामदास नाईक यांचा खून खटला ईस्ट वेस्ट एअरलाइनचे मालक तिखोदियन वहीद यांचा खून खटला आहार संघटनेचे अध्यक्ष रामनाथ पायाडे यांचा खून खटला कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांचा खून खटला अशा अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासामध्ये लक्षणीय कामगिरी केली होती त्यांनी अनेक राजकीय नेते अभिनेते यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली त्यात होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यानंतर अविनाशजींची पुन्हा क्राईम ब्रँचमध्ये बदली करण्यात आली मुंबईतलं गँगवार चौदा गँगस्टर बरोबर झालेल्या चकमकीमध्ये त्यांना खात्मा करण्यात जे यश प्राप्त झालं त्यातही मोठ्या गँगस्टर्सना अटक करण्यामध्ये त्यांच्या शस्त्रसाठा हस्तगत करण्यामध्ये अविनाशजींनी केलेली कामगिरी ही आपल्या डोळ्यात भरणारी आहे वीस मे दोन हजार पाच अविनाशजींचे सुपुत्र अनिरुद्ध यांच्या मुंजीचा म्हणजे उपनयनाचा कार्यक्रम होता एक माहिती तिथे प्राप्त झाली की जी अत्यंत गोपनीय आणि महत्वाची देखील होती बंदरामध्ये एका कंटेनरमध्ये त्या ठिकाणी हस्तगत केला त्यामध्ये सदोतीस रिव्हॉल्वर पिस्तुल आणि सहा हजार कारतूस यांचा समावेश होता दोन हजार पंधरामध्ये यांना साकीनाका पोलीस ठाण्याच्या प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं हे चरस गांजाचं सेवन कमी करण्यासाठी इथल्या स्थानिक लोकांना जागृत करणं फार गरजेचं असतं साकीनाका पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून ज्यावेळी अविनाशजींनी जबाबदारी स्वीकारली त्यावेळी वरिष्ठांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि तो विश्वास त्यांनी पुढच्या तीन वर्षाच्या काळात संपूर्णपणे सार्थ ठरवला पोलीस स्टेशनला मुंबईतल्या सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याचा दर्जा त्यांनी प्राप्त करून दिला चाकीनाका पोलीस ठाण्याच्या आसपास जी पोलीस वसाहत आहे तिथल्या एकशे आठ महिला यांना एकत्र करून त्यांची एक ट्रीप त्यांनी काढली आणि ट्रीपमध्ये त्यांना शिर्डीला नेण्यात आलं अविनाशजींनी एक वेगळं सांस्कृतिक पर्व एक वेगळं सुसंस्कृत पर्व या साकीनाका पोलीस ठाण्याच्या आणि तिथल्या आसपासच्या परिसरामध्ये सुरू केलं तरुणांच्या मनामध्ये पोलिसांबद्दलचा जो क्षोभ होता तो दूर करणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन क्रिकेट फॉर पीस या संकल्पनेनं दोन हजार सोळा आणि सतरा या दोन्ही वर्षांमध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण केलं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सतरा महापालिकेची निवडणूक साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण नऊ वॉर्ड आणि तिथं उभे असलेले एकशे चार उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबियांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं एकमेकांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या लोकांनाही स्नेहभोजनाचं आमंत्रण मिळालं एवढंच नव्हे तर ते लोक एकत्र आले त्यांचं मनोमिलन झालं अत्यंत आनंदात निवडणूक पार पडली आणखी एक गोष्ट अविनाशजींनी केली ती म्हणजे ध्वजारोहणाचा कार्यक्रम मस्जिद आणि मदरस्यांमध्येही ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला ते हिंदू आणि मुस्लिम अशा लोकांचे कार्यक्रम साजरे करते झाले त्यासाठीच तर त्यांचा विशेष सन्मान केला गेला धर्माधिकारी यांनी साकीनाका पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांचं मनोबल वाढवून एक सुंदर आणि अप्रतिम अशी टीम तयार केली साकीनाका पुलिस थाने ला, जो प्रकार एक चांगला वातावरण धर्माधिकारी आर हिवस्था मजा एक नहीं आमदार होना श्री अविनाश धर्म अधिकारी जी की एक अलग खसूसियत है इनका अंदाज और लोगों को समझाने का एक अनोखा तरीका वाकई दिल है दोन हजार अठरामध्ये अविनाशजींची सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती झाली तिथेही अंमली पदार्थविरोधी मोहीम उघडून त्यांनी तरुणाईच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण काम केलं कोरोना साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावामध्ये पंधरा पंधरा दिवस कार्यालयामध्येच राहून अविनाशजी स्वतःचा जीव धोक्यात टाकून रस्त्यावर उतरून लोकांना सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंध करत होते एकत्र येण्यापासून डोंगरी परिसरातलं भाजी मार्केट महानगरपालिकेच्या मैदानावर स्थलांतरित करून त्यांना तिथं पाणी आणि इतर सुविधा कशा प्राप्त करून देता येतील हे पाहिलं तो आज ये बीएमसी का मैदान है उस पर आप देख रहे हैं कितनी अच्छी तरह से अलग अलग बैठे कोई रश नहीं है संचार बंदी बाहर ना निकले आपसे बिनती जा रहे की जा रही है संचार बंदी लागू है कृपा घर के घर से बाहर ना निकले याच काळात तीन ते चारशे लोक एकत्र प्रार्थना करण्यासाठी संचारबंदीच्या काळामध्ये जमतात हे ज्यावेळी त्यांना कळलं त्यावेळी ते स्वतः तिथं गेले प्रार्थना स्थळांवर त्यांनी स्वतः धाड टाकली त्याला सील केलं आणि मग संबंधित व्यक्तीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुद्धा केली या घटनेची चित्रफीत प्रसारमाध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फिरू लागली इतर ठिकाणांची प्रार्थना स्थळं देखील त्यामुळे बंद करण्यासाठी पोलिसांना त्याची मदत झाली वे चुपचाप अपना काम करणे में भरोसा रखते हैं उनको राष्ट्रपती पदक भी मिल चुका है पॉलिसिंग सिर्फ लाठी डंडों या हथियारों के बलबूते पर ही नहीं होती है कम्युनिटी पॉलिसिंग नाम का भी एक कॉन्सेप्ट है और इसकी सबसे बड़ी मिसाल है मुंबई पुलिस के ए अविनाश धर्माधिकारी अविनाश धर्माधिकारी जहाँ भी जाते हैं वहां अपनी छाप छोड़ते हैं 2020 हजार मध्य विले पार्लिया मध्य नामाजिक सांस्कृतिक काम सुरू केलं त्यांनी मराठी भाषा गौरव देऊन साजरा केला हळूहळू uh, मराठी मीडियम शाळा पण खूप कमी व्हायला लागल्यात त्यामुळे uh, uh, नाटकांमधनं वगैरे आम्ही मराठी नाटकांमधनं कामं केल्यामुळे ॲटलीस्ट कुठे ना कुठे थोडस एक आपल्या साहित्याशी कनेक्ट होतो uh, पण ते पुढे नेणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने करता ते करताय ते पाहून खूप बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच सर हे आमचं दुसरं वर्ष आहे मागील वर्ष पण आम्ही अशाच प्रकारे केला होता सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वंदे मातरम हा नाशिकच्या टीमचा कार्यक्रम त्यांनी दीनानाथ नाट्यगृहामध्ये मोफत सर्वांसाठी आयोजित केला या कार्यक्रमात स्वानंद बेदरकर आणि त्यांच्या टीमनं आपलं वंदे मातरम हे राष्ट्रीय गान अत्यंत प्रखरपणानं उभं केलं सामाजिक कामगिरीकडे पाहताना आपल्या लक्षात येईल की पालघर जिल्ह्यातल्या वाडा या ठिकाणी आदिवासी गावांमध्ये अकरा कुटुंबियांना शौचालय त्यांनी बांधून दिलं करोनाच्या साथीमध्ये याच विलेपारल्याच्या गरीब फळ विक्रेत्यांना भाजी विक्रेत्यांना दिवाळीचा मेवा मिळावा म्हणून मेळावा आयोजित केला पोलिसांकडून अशी काय करण्याची अपेक्षा आपल्याला होती का असं काही करू शकतात किंवा करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये असते सर्वात आधी मी तुमचं जेवढं कौतुक करू ना धर्माधे साहेब तेवढं कमी खूप म्हणजे खूप उत्तम गोष्टी आहे ह्या तुम्ही खरेदी करा आणि यांना प्रोत्साहन द्या माधवी गोणबरी या गरीब मुलीला चेस बॉक्सिंग या खेळामध्ये सहभाग घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती आर्थिक मदत केली सांस्कृतिक साहित्यिक सामाजिक आणि आता क्रीडा क्षेत्रातही अविराजजी आपलं पाऊल पुढे टाकलं करोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती ती दूर करून जून राज्य बॅडमिंटन स्पर्धा मुंबईमध्ये आयोजित केली गेली त्यामध्ये आठशे चार खेळाडू सहभागी झाले होते करोनाच्या काळामुळे गेल्या अडीच वर्षामध्ये कुठलीही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी झालेली सगळं बंद होतं त्यामुळे या मुलांना आपल्या स्किल डेव्हलपमेंट करायला कुठला चान्स नव्हता हो मग ते कुठेतरी प्लॅटफॉर्म देण्याचा एक मनात विचार त्या दृष्टीने मी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनकडे अप्रोच झालो करोनाच्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा पडतो आहे हे लक्षात घेऊन विले पार्ल्याच्या विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने शिबिराचं आयोजन केलं गेलं रक्तदान शिबिरातून सहाशे पन्नास रक्ताच्या बाटल्या एकाच दिवसात जमा झाल्या अविनाशजींच्या आयुष्याचा हा संपूर्ण पट लक्षात घेतला की ही प्रेरणा त्यांना कुठून मिळाली हे सगळं काम करण्याची हिंमत त्यांच्यात कुठून आली तर ते म्हणजे त्यांच्यामध्ये असलेलं राष्ट्रप्रेम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रती असलेली त्यांची श्रद्धा नमस्कार तमाम सावरकर पार्लेकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं स्वागत साहेबांचे पार्लेकर तमाम पार्लेकरांच्या वतीने शरद पोंशू साहेबांचा आपण शाल श्रीफळ आणि पुष् पुष्पगुच्छ विर स्वागत करत धन्यवाद साहेब धन्यवाद स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांचं व्याख्यान आयोजित केलं गेलं सेवानिवृत्तीच्या या टप्प्यावर अजूनही हीच ऊर्जा त्यांच्या मनामध्ये आणि व्यक्तित्वामध्ये आहे अविनाशजी मुकुंदराव आणि पराजी तिघाई आहेत आणि पराजींचं इथे स्वागत होतं आहे मी अंकितजी विनंती करतो की यानंतरची सर्व सूत्र तुमच्या हाती सर्वांना नमस्कार आवाज येतोय ना मागे नीट पोलीस अधिकारी म्हटलं की राकट चेहरा कामाच्या व्यापामुळे कायम कंटाळलेले आणि त्रासलेलं असं एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर येतं आणि बॉलिवूडनी त्यात एक भर घातले ते म्हणजे एक भ्रष्टाचारी राजकारण्यांना विकला गेलेला असाच पोलीस अधिकारी कायम आपल्यासमोर दाखवला जातो पण ह्या पोलिस दलात असेही काही चांगले अधिकारी आहेत ते म्हणजे आदरणीय अविनाश धर्माधिकारींसारखे काही अधिकारी आहेत जे कलाप्रेमी आहेत जे साहित्यप्रेमी आहेत जे निसर्गप्रेमी आहेत जे लोकांमध्ये मिसळून त्यांच्यातला एक मोठा भाऊ बनून ते काम करतात असे काही मोजके अधिकारी या पोलीस दलात आहेत त्याच्यापैकी एक म्हणजे अविनाश धर्माधिकारी सर आणि मुलाखतीच्या सुरुवातीला सर्व पार्लेकरांतर्फे आणि माझ्यासारख्या सर्व युवकांतर्फे आपण जी पस्तीस वर्ष देश देशसेवा केली त्याबद्दल आपल्याला सेल्यूट क त्याबद्दल आपल्याला सेल्यूट करतो आम्ही आपले खूप आभारी आहोत अविनाश जी पस्तीस वर्ष झाली आता निश्चित थोडासा भावनिक क्षण आहे तुम्ही मागे वळून पाहत असाल तर आता थोडं दुःख असेल थोडी मनात थोडीशी एक एक दुःख नक्कीच मनात तुमच्या असेल आणि आता सेकंड इनिंग तुम्ही सुरू करताय पण मागे आता वळून बघताना नेमक्या मनात तुमच्या आता काय भावना आहेत तुम्ही फार बोलत नाही पण थोडं मला वाटतं आज मनातलं तुम्ही सर्वांसमोर मांडावं आणि तुम्ही पण छान बोलू शकता हे सर्वांना तुम्ही आज दाखवून द्यावं आणि आता कुठलं बंधनही नाही आहे धन्यवाद सगळ्यात पहिलं प्रथम मी आपलं सर्व पार्लेकरांचं या ठिकाणी स्वागत करतो माझ्यासारख्या कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यासाठी एवढे मोठे मोठे लोक या ठिकाणी जमलेले बघून खरोखर माझ्या सर्व्हिसचं चीज झालं असं मी म्हणेन जे मला अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा जास्त मिळालं आहे या ठिकाणी जमलेला प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक संस्था आहे आणि प्रत्येकाचं कार्य खूप मोठं आहे त्या मानाने माझं कार्य काहीच नाही आहे असं असलं तरी दुसऱ्याने केलेल्या कार्याचं कौतुक करण्यासाठी एवढे मोठे व्यक्ती आपला मौल्यवान वेळ देऊन या ठिकाणी आले त्याबद्दल खरोखर मनापासून मी धन्यवाद देतो हीच माझी सगळ्यात इमोशनल रिॲक्शन आहे असं म्हणा तुम्ही पस्तीस वर्षाची सेवा मी केली आणि माझ्या बाबतीमध्ये असं घडलं की जिथून मी सेवा सुरुवात केली म्हणजे पोलीस ट्रेनिंग अकॅडमी त्याच ठिकाणावरून मी परत निवृत्त झालो पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मी त्या ठिकाणी त्या तार संस्थेमध्ये ट्रेनिंग करता गेलो आणि दोन हजार तेवीसला किंवा दोन हजार एकवीसला माझं त्या ठिकाणी शिक्षक टीचर किंवा एक असिस्टंट डायरेक्टर म्हणून पोस्टिंग झालं आणि तिथ तिथं जे नवीन अधिकारी येत आहेत त्यांना चांगल्यापैकी ट्रेन करण्याची एक संधी मला मिळाली त्या संधीचा मी निश्चितच वापर केलेला आहे पस्तीस वर्षामध्ये अप्स अँड डाऊन झाले काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे यश नाही आलं काही ठिकाणी वैयक्तिक त्रास झाला पण ओवरऑल जर का माझी सर्व्हिस बघितली तर अतिशय चांगली सर्व्हिस गेली मला जे पोलीस खात्याने दिलं त्याबद्दल मी पूर्णपणे समाधानी आहे मला जे माझ्या गणवेशाने दिलं त्याबद्दल मी पूर्णपणे समाधानी आहे उलट उलटं मी असा विचार करेन की कदाचित मी, मी मा मी माझ्यातर्फे देण्यात काही कमी पडलो आहे का ह्याचा कधी कधी विचार पडतो कारण आता मागे वळून बघताना असं वाटत की मी त्यावेळेस ह्याच्याविषयी जास्त काम चांगलं हेफे करू शकलो असतो पण मी ज्यावेळेस ज जसं माझा अनुभव होता जसे जसे माझी समज होती त्याप्रमाणे मी कार्य करत गेलो विशेषतः साकीनागा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर माझ्या एकूण विचारमध्ये विचारामध्ये फरक पडला माझ्या पोलिसिंगमध्ये फरक पडला आणि त्यानंतर थोडंसं सामाजिक पोलिसिंगकडं करण्यात आलं आपण कम्युनिटी पोलिसिंग असं म्हणतो त्या ठिकाणी माझा कल होता आणि एकंदर त्याप्रमाणे मग मी तसं पोलिसिंग करत गेलो आणि लोक जोडत गेले आणि त्यातनं एक चांगलं एक ओ, इमेज तयार बिल्ड करण्याचा मला एक संधी मिळाली पोलीस खाते असं खातं आहे की ज्या ठिकाणी तुमच्या रोडपती पण तुमच्या संपर्कात असतो आणि करोडपती पण तुमच्या संपर्कात असतो फक्त तुम्ही त्या तुमच्या संपर्काचा फायदा वैयक्तिक लेवलवर करता की समाजासाठी करता हा फक्त डिफरन्स आहे तो मी जास्तीत जास्त समाजासाठी करण्याचा प्रयत्न केला आणि आज फलित आहे की आपल्यासारखे मोठे लोक या ठिकाणी जमलेले आहेत नक्कीच नक्कीच मला तुम्हाला थोडं भूतकाळात आहे थोडं तुमच्या बालपणाविषयी शिक्षणाविषयी सांगावं आणि पोलीस खात्यात तुम्ही नेमके कसे आलं म्हणजे लहानपणापासून ठरवलेलं किंवा मित्र गेला म्हणून तुम्ही आलात किंवा काय ॲक्सिडेंटली आलात म्हणजे नक्की पोलीस खात्याचं हे नेमकं कसं काय तुमच्या डोक्यात आलं माझं चौथीपर्यंतचं शिक्षण बारशी झालं दा त्यानंतर मी एकोणीसशे त्र्याहत्तर साली मुंबईत आलो आणि गेरगावच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीमध्ये जी शाळा आहे त्या ठिकाणी मी पाचवीमध्ये शिक्षण घेतलं पाचवी ते सातवी त्यानंतर काही काळ महिला संघमध्ये होतो कारण आम्ही नंतर इकडं शिफ्ट झालो त्यानंतर परंजे विद्यालयामध्ये आठवी नववी दहावी केलं आणि त्यावेळेस जे पार्ला कॉलेज होतं आता त्याचं नाव साठे कॉलेज झालं त्यातनं मी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली बी एस सी पदवी प्राप्त करून पास आऊट झालो एकोणीसशे सत्त्याऐंशी सालीच माझी जवळ रिझल्टला अजून एक दोन चार दिवस होते तेव्हा माझा एक मित्र अजय महाडिक म्हणून आहे आता तो बिचारा नाही आहे पण त्यांनी मला येऊन सांगितलं की एक इन्स्पेक्टरची परीक्षा असती तो देणार का म्हटलं कसली परीक्षा असती मला काही पोलीस खात्याचं माहीत नाही आमच्या घराण्यातलं कुणीही पोलीस खात्याशी दूरदूर स संबंध नव्हता पण माझं एक एक, एक सुरुवातीपासून आलेल्या संधीला नाही म्हणायचं नाही तर त्याला म्हटलं ठीक आहे धुयात आपण काय हरकत नाही मग त्यांनीच माझा फॉर्म आणला आम्ही दोघांनी फॉर्म भरला मला वाटतं शेवटचे आठ दहा फॉर्म जे भरले गेले त्यामध्ये आमच्या दोघांचा फॉर्म असेल आणि नंतर फर्स्ट अटेम्प्ट लकीली आम्ही मी पास झालो त्याचं काही हे सिलेक्शन नाही होऊ शकलं अशा पद्धतीने ॲक्सिडेंटली म्हणा किंवा त्याच्या मार्गदर्शनामुळे मी पोलीस खात्यामध्ये आलो काही इमेज नव्हती हो काही बनायचा काही विचार नव्हता मी कॉम्प्युटर क्लासेस पण चालू झाले केले होते की जेणेकरून पोस्ट ग्रॅज्युएशन आपण कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये काहीतरी करावं म्हणून पण हा माझ्या मित्राच्या मदतीमुळं मी पोलीस ऑफिसर झालो पहिला दिवस आठवतोय शंभर टक्के पहिला दिवस इनफॅक्ट मी सांगतो इथून जाण्याचा प्रवास इ, जा एक आमचा सुरुवातच अशी झाली पोलीस खात्यामध्ये की इथून मुंबईचे जे अधिकारी होते त्यांनी एक एशियारची बस केली होती खास इथून सगळेचे सगळे आम्ही पोलीस ऑफिसर होतो ज्यांचं तिथं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे असे मुंबईचे आणि जात असतानाच रस्त्यामध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता आणि तो माणूस जखमी होऊन पडला होता त्यामध्ये तर तिथं लगेच आमच्या जा सगळ्यांचं पोलीस म्हणजे ट्रेनिंग सुरू व्हायच्या अगोदरच आमच्यामधला पोलीस जागृत झाला आणि त्या व्यक्तीला आम्ही आमच्या गाडीमध्ये घेतलं ती गाडी फिरवली तो एश तो जो बस होती त्याचा ड्रायव्हर आम्हाला काकू करायला लागला की साहेब आउट ऑफ वे जाता येत नाही आम्हाला ठरलेला रूट नाही जाते म्हटलं माणूस मरायला लागला आहे आणि तू असं करतो आमच्या प्रेशरमुळे शेवटी आलं नेऊन त्याला एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि ती बस परत फिरवली आणि पुढे गेलो नंतर आम आम आम्हाला जेव्हा माहीत पडले की तो माणूस एक्सपायर्ट झाला पण ॲटलीस्ट पोलिसांचं कर्तव्य आम्ही अशा पद्धतीने केलं आणि मग पी टी सीमध्ये दाखल झालं तुम्ही आयुष्यातला सर्वात जास्ती काळ हा क्राईम ब्रँचमध्ये घालवलात आणि आम्हा सर्वसामान्य माणसांसाठी क्राईम ब्रँच म्हणजे पोलीस दलातील एक आक्रमक सगळे तेव्हाचे तरुण आणि असे डॅशिंग सगळे पोलिस अधिकारी त्या क्राईम ब्रँचशी जोडले गेलेले असतात तर ती क्राईम ब्रँच आणि त्याच्यातला अनुभव कारण त्या दरम्यान मला वाटतं तेव्हा ते गँगवॉर आणि ह्या सगळ्या गोष्टी पण मोठ्या प्रमाणात चालू होत्या आणि त्यात क्राईम ब्रँचला खूप मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे होत्या तर त्या त्याबद्दल तुम्ही काही ते अनुभव शेअर करू शकाल का मी माझ्या एकूण सर्व्हिसमध्ये जवळजवळ सतरा वर्ष क्राईम ब्रांचमध्ये काम केलेलं आहे हा मोठा काळ आहे फार आणि जेव्हा गँगवार जे पिकला असं असं म्हणतात एकोणीसशे त्र्याण्णव साली बॉम्ब्लास्ट झाला होता त्याच्या काही महिन्या अगोदरच मी क्राईम ब्रांचला जॉईन झालो होतो पण नशिबाने मला खूप क्राईम ब्रांचमध्ये अतिशय चांगले अधिकारी भेटले त्यापैकी माझे गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत श्री श्रीरंग श्रीरंगा साहेबांना विनंती करतो की त्यांनी फक्त उभं राहावं थँक्यू सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्राईम ब्रांचमध्ये फार लवकर स्थिरस्थावर झालो आणि आम्ही बरंच काम केलं त्या काळामध्ये म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये कदाचित आम्ही लाईमलाईट न मध्ये येण्याचा आमचा जास्त हेतू नव्हता आमच्यापेक्षा इतर लोकांनी कमी दर्जाचं म्हणता येईल नाही पण आमच्या कम कंपेरेटिव एवढं काम नव्हतं पण त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली पण आम्ही कामाच्या हो हो ओघामध्ये एवढं वाहून घेतलं होतं की आम्हाला आठवतं एक आम्हाला एक वर्कआउटसाठी जायचं होतं याला पंचगणीला आरोपी पाच एका महिन्यामध्ये पाच वेळा गेलो होतो आम्ही त्या ठिकाणी आणि पाचव्यांदा आम्हाला सक्सेस मिळाला होता तर खूप प्रयत्न करून आम्हाला शेवटी आरोपी मिळायचे आणि मोठे मोठे आरोपी त्या काळामध्ये प्रकड पकडले गेले हो होते आमचे राकेश मार्या म्हणून डी सी पी आणि नंतर ते जॉईंट कमिशनर पण झाले त्यांनी आमच्यावर खूप चांगल्यापैकी विश्वास टाकला होता आणि त्या काळामध्ये क्राईम ब्रांचमध्ये जोड्या फेमस होत्या म्हणजे एक शास्त्री शास्त्री म्हणून एक ऑफिसर होते शास्त्री कोळेकर नंतर साळसकर प्रदीप शर्मा आणि नंतर थोड्याफार मुळांनी नारगोडा आणि धर्माधिकारी अशी एक जोडी फेमस होती क्राईम ब्रांचमध्ये पण एनिवे त्या दोघांना त्या त्या जोड्यांना खूप प्रसिद्धी मिळाली ते कुठल्या कुठे गेले आम्ही मात्र पण एक वाटतं आता की क जे झालं ते चांगलं झालं आणि आम्ही सुद चांगल्या प्रकारे दोघंही एकदम चांगली नोकरी करून निवृत्त झाले हां सुप्रसिद्ध आणि त्यांना ज्यांना <laughs> जास्ती प्रसिद्धी मिळाली तर पुढे काय झालं ते आपण बघतोय कधी कधी चांगली न मिळालेली तर अशा पद्धतीने क्राईम ब्रांचमध्ये खूप चांगली कामं केली खूप मोठे मोठे केसेस आम्ही डिटेक्ट केलेल्या आहेत <laughs> आणि एवढंच नाही तर काही किस एक एक आता मी रिटायर्ड झाले म्हणून सांगायला हरकत नाही नारगोड साहेब पण या ठिकाणी आहेत एक किस्सा सांगू इच्छितो की एकोणीसशे पंच्याण्णव साली माझं लग्न ठरलं होतं आणि मला वाटतं सुरुवात झाली होती सगळी बोली चाली लग्नाची डेट पण ठरली होती, होती। आणि तेवढ्या तेवढ्यामध्ये महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांनी खूप पोलिसांना फ्री हँड दिलेला होता आणि एक गोपनीय ऑपरेशन चॉकआउट केलं करण्यात आलं होतं त्यामध्ये माझं आणि साहेब आणि अशी तेरा अधिकाऱ्यांची सिलेक्शन झालं होतं त्यावेळेस मला यांच्याकडनं निरोप मिळाला की असं असं ऑपरेशन तू येणार का पण तुझं तर लग्न ठरलं आहे म्हटलं साहेब काही हरकत नाही म्हटलं मी लग्न पुढं ढकलायला तयार आहे माझ्या मिसेसनं सा सांगितलं की काही कारणास्तव आपण लग्न जरा पुढं ढकलूयात ॲक्च्युली ते ऑपरेशन असं होतं की त्यातनं परत आणि चान्सेस फार कमी होते पण तरी पण आमची एक काय म्हणतात त्याला एक जुनून होता काहीतरी करायचं आपल्याला बरोबर आहे ना <laughs> तर एक सिक्रेट ठिकाणी आम्हाला नेण्यात आलं त्या सिक्रेट ठिकाणी एक परदेशातनं एक अशा इ त्याला आपण इलिगल म्हणता येईल पण चांगल्या त्या त्याला बोलण्यात आलेलं होतं ट्रेनरला आम्हाला ट्रेन करण्यात आलं होतं आणि ऑलमोस्ट आमची सगळी तयारी झाली होती की हे तेरा चौदा ऑफिसर आता पाठवून द्यायचे त्या ऑपरेशनला भारताच्या बाहेरचं ऑपरेशन होतं ते तुम्ही अंदाज बांधू शकता काय असू शकतं आणि त्या ऑपरेशनमधनं येण्याचे चान्सेस फार म्हणजे फार कमी होते पण आम्ही तेराच्या तेरा ऑफिसर तेरा ढगमगलो नाही आम्ही पूर्णपणे त्याची तयारी केली पण दुर्दैवाने आम्ही म्हणतो दुर्दैवाने महाराष्ट्र शासन आणि पोलीस खात्यातील काही मिसअंडरस्टँडिंगमुळं ते ऑपरेशन एक्झिक्यूट नाही झालं नाही तर आम्ही ते त्यावेळेस कंप्लीट करून आलो असतो आलो असतो नाही माहिती पण ऑपरेशनला तर निश्चित गेलो असतो पोलिस दलात काम करताना राज राजकीय हस्तक्षेप खूप येतो फरागजी सॉरी पण येतो हे आम्ही पत्रकार म्हणूनही खूप बघतोय तर तुमच्या बाबतीतही असे खूप नक्की अनुभव आले असतील आणि आता निवृत्तीनंतर काही तसे अनुभव सांगायला हरकत नाही पण नुसते अनुभव नाही त्या परिस्थितीतनं मात त्या परिस्थितीवर मात करून नेमकं तुम्ही पुढे कसे गेलात एक आहे आपण जर का नावं घेऊन पण सांगू शकतो हो, काही मला फरक पडत नाही आपल्याला एक जर का तुमची नीतिमत्ता चांगली असेल तुम्ही जर का चांगल्या मार्गाने काम करा चांगला हेतू असेल तर काही फरक आहे थोडासा त्रास होतो नाही अडचण मी सांग अबू असं माझं मी आम्ही त्यांना त्या काळामध्ये ही त्या वेळेवर पण ते मोठे नेते होते एका केसमध्ये अनफॉर्च्युनेटली त्यांचं नाव आलं होतं तर आम्ही त्यांना रात्री दोन वाजता घरात घेऊन आन, आलो होतो आण आणल्यानंतर इथपर्यंत येईपर्यंत आम्हाला रात्री दोन ते पहाटे चार चर्चगेटवरनं अंधेरीला पोचायला आम्हाला दोन तास लागले तो यू कॅन म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते थांबलेले असायचे आड मला अडवायचे कन्व्हिन्स करावं लागायचं असं करत करत चार वाजता आम्ही त्यांना सोडलं नाही तर पण त्यानंतर आणलं पोलिसांमध्ये नंतर व्हेरिफिकेशन झालं त्याच्यामध्ये काही मिसअंडरस्टँडिंग होतं काही कम्युनिकेशन गॅपमुळं झालं होतं त्यांचं नाव आलं होतं पण त्यांनी एक अबो असं माझमनी आम्हाला एक सांगितलं माझं एफ आय नाव आहे का येस तर आय विल कम ते कार्यकर्त्यांना मात्र समजत नव्हतं पण त्यांनी त्यांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं मग नंतर दोन दिवसानंतर असं डिसिजन झालं की बेटर नॉट टू अरेस्ट टीम म्हणून त्यानंतर काही कालांतराने मी साकेनाका म्हणजे मी ही सांगतोय घटना एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवची हो मी दोन हजार पंधरामध्ये साकेनाक्याला असताना अबू सहा यांचा फोन आला मला एका तळस मी नाव म्हटलं सर गुड इव्हनिंग पैशा ना क्या नाही कोण म्हणलं अंधेरी क्राईम ब्रांच अरे हा म्हटले <laughs> <laughs> तर सांगायचा येतोय की यस हस्तक्षेप येतो फक्त आपले आणि इनजस्टिस होता का म्हणा एवढं मात्र आहे हे राजकीय व्यक्तीकडे जाणारी व्यक्ती त्याचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छ देऊ इच्छितो राजकीय हस्तक्षेप जर का कमी करायचा असेल तर तुमचं लोकांशी संपर्क चांगला पाहिजे साखीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नऊ वॉर्ड आहे मला वाटतं मुंबईतलं पहिलं पोलीस स्टेशन एकच एकमेव पोलीस स्टेशन की जाते एका ठिकाणी एवढे एक 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 वॉर्ड आहेत म्हणजे नऊ कॉर्पोरेटरला मला फेस करावं लागणार होतं एक एम एल ए एक एम पी म्हणजे त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांचा ओघ किती आहे बघा पण सुदैवानी आमची जी कम्युनिटी पोलिसिंगची स्कीम झाली त्यामुळे गरीबातला गरीब माणूस डायरेक्ट पोलीस स्टेशनला येत ना त्यामुळे कार्पोरेटरचं त्या मनाने महत्त्व आम्ही कमी केलं होतं पोलीस स्टेशनच्या बाबतीत तरी त्यांना त्रास पण व्हायचा नाही आणि पोलीस म्हणून जनतेशी जो जोपर्यंत जनतेशी जर का पोलिसांचा सुसंवाद असेल तर राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप कमी येतो अगदी आणि तुम्ही कायमच जनतेशी जोडले गेलेला होतात आणि आत्ताही जोडलेला आहात तर ही नेमकी सामाजिक कार्याची आवड आणि ते पोलिस दलात असतानाही आपण विशेष म्हणजे सर्व सामाजिक घडामोडीत सर्व सामाजिक संस्थांशी आपण संबंधित होतात तर ही नेमकी आवड तुम्हाला कधी लागली आधीपासून होती का पोलीस दलात गेल्यावरच लागली नाही मला पोलिस दलामध्ये पण मी नॉर्मल मी सांगितलं ना साकीनागा दो पोलिसांना दोन हजार पंधरामध्ये माझं पोस्टिंग झालं तोपर्यंत आय वॉज व्हेरी क्राईम ब्रांचमध्येच होतो मी झालं असं की मुंबईमध्ये दोन तीन पोलीस स्टेशनमध्ये सिनियर पेयांच्या बाबतीमध्ये काही सिरिय सिरियस ॲलिगेशन झाले काही प्रॉब्लेम्स आले ते प्रॉब्लेम्स आल्यामुळं आ साकीनागा पोलिसचे जर दोन इन्स्पेक्टर अरेस्ट झाले होते दोन कॉन्स्टेबल अरेस्ट झाले होते एका महिला मॉडेलवरती रेपचे चार्जेस त्यांच्यावर लागले होते चार पाच कॉ पब्लिक त्यामध्ये सिव्हिलियन्स सारेच झाले होते आणि ते खूप दोन महिने त्यामध्ये बदनामीकारक चालू होतं पोलीस स्टेशन वॉज वन ऑफ द वर्स्ट पोलिस स्टेशन होतं मग राकेश मारे आमचे सी पी होते त्यांनी एक निर्णय घेतला की क्राईम ब्रांचच्या ऑफिसरला आपण बाहेर काढायचं एक दिवस त्यांनी सगळ्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी सगळेच्या सगळे बाहेर पोलीस पोलिशनमध्ये काढले मला साकेनागा पोलिशनची जबाबदारी देण्यात आली मला अपेक्षाच नव्हती की मला एवढं मोठं पोल्युशन स्टेशन आहे साकीनागर पोल्युशन स्टेशन हे मुंबईतल्या सगळं बऱ्यापैकी मोठ्या पोलीस मोठ्या पोल्युशनपैकी एक आहे त्याचं एरिया पण जास्त आहे क्रॉस कम्युनिटी कम्युनिटी आहे त्यांनी मला पोस्टिंग करताना एकच सांगितलं होतं की आर सिटिंग वन म्हणजे तू ज्वालामुखीवर बसलेला आहेस तर तुला त्याप्रमाणे काम करावं लागेल लक्षात ठेव हो। मी गेलो आणि हार्डली पाच सहा दिवसामध्येच तिथं एक राईट झाली कशी बाय मी आम्ही कंट्रोल केली आणि तिथलं वातावरण बघितलं येऊन पब्लिक काही पण बोलायची आपल्याला आमच्या ऑफिसर्सचं मोरऑल डाऊन झालेलं होतं कारण दोन ऑफिसर अरेस्ट होते सिनियर पेची बदली डी सी पीची बदली पीची बदली झाली होती त्यातून मग मी माझ्या मिसेसला म्हटलं की मला काही जमणार नाही आहे मी परत क्राईम ब्रांचला जातो आपलं हे काही आपल्या ह्याचं नाही आहे पण तिने मला धीर दिला थोडासा अजून एक आठ दहा दिवस करून बघा काय होतं आहे मग मग हळूहळूहळू हळू मग मी एक विचार केला की आपल्याला काय एक्झॅक्टली इथं प्रॉब्लेम काय तर माझ्या लक्षात आलं की पब्लिक आणि पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद नव्हता पब्लिकचा पोलिसांवरती अजिबात विश्वास नव्हता ते पोलिसांना दुश्मन मानत होते किंवा जि ज्या ज्या ठिकाणी त्यांना पोलिसांना कॉर्नर करता येईल तिथं करायचा ते प्रयत्न करत होते तर तो राग होता त्यांच्यामध्ये पोलिसांनी महिलावर केलेला अत्याचार मग त्यानंतर मी इनिशिएटिव्ह सुरू केला की पब्लिकला जास्तीत जास्त आपल्यामध्ये सामील करून घ्यायचं प्रत्येक छोटी छोटी मिटिंग जरी असेल तर त्याच्यामध्ये त्या पब्लिकला बोलवायला सुरुवात केली त्यांच्याशी डायरेक्ट फेस करायला सांगू एवढंच नाही तर त्या ठिकाणी चारशे ऐंशी आमचे कॉन्स्टेबल राहते मी बघितलं असेल दुर्दैवाने चित्रफित व्यवस्थित प्ले नाही झाली चारशे ऐंशी कॉन्स्टेबल राहत होते त्यांच्या मिसेस त्यांच्या वाईफ जो ते आमच्याकडे असे येऊन भांडत होते पोलीस स्टेशनला कारण आमचा मेंटेनन्स आमच्याकडे होता पाणी पाणी व्यवस्थित लिकेज होता कामा नाही वगैरे चाळीस भांडतात तसे भांडायच्या म्हणजे त्यां त्यांचा पण असंतोष होता आमच्यावरती मग मी त्यांच्यासाठी एक शिर्डीची ट्रीप आयोजित केली ती ट्रीप आयोजित केल्यानंतर माझा जो ऑर्डरली असतो मला जो मदतनीस असतो त्यांनी हळूच मला येऊन सांगितलं की साहेब हे कशालाच धंदे करताय तुम्ही तुम्हाला काय राजकारणात जायचं आहे का तर म्हटलं नाही अरे ते ते आपण केल्याशिवाय होणार नाही मग त्यांना मी ट्रिप आयोजित केली सगळा व्यवस्थित अरेंजमेंट केली काही मित्र होते त्यांची मदत घेतली पण तुम्हाला सांगतो त्या दिवसानंतर त्यांचं मन आम्ही पूर्णपणे जिंकलं नंतर त्यांचं मुंबईतलं एकमेव पोलीस स्टेशन आहे की जिथं कॉन्स्टेबलची वाईफ सिनियर प्यायला येऊन डायरेक्ट भेटत होती आणि त्याच्याशी चर्चा करत होती वैयक्तिक कारणं पण सांगतोय प्रॉब्लेम पण सांगतोय सर एवढं विवाद करून तेव्हा चालू केलं त्यानंतर मी पब्लिकशी इंटरॅक्शन करायला सुरुवात केली आता तुम्ही बघितलं असेल नसीम खान हे आमदारामध्ये अतिशय अग्र अग्रेसिव्ह आणि आक्रमक आमदार समजले जातात परागजी त्याच्याशी सहमत असतील कदाचित कारण पराजी अतिशय संभ्यवशिली बोलतात पण पण नसीम खानला फेस करण्यासाठी आय पी एस ऑफिसर पण दोन वेळा विचार करतात असं त्यांचं बोलणं होतं पण असं असताना त्यांनी जे वाक्य वापरलं आहे की आमदार म्हणून मी इथं काम करताना मला माहिती आहे की धर्माधिकारी आल्यानंतर साकेनागा पोलीस स्टेशन हे केलं त्यानंतर एक नवभारत टाईम्सनी माझ्यावर एक न्यूज पण केली होती की कभी बदनाम पोलीस स्टेशन का आप सबसे ज्यादा नाम आहे करके त्या पोलीस स्टेशनला सी पी कधी येत पण नव्हते माझ्या काळामध्ये तीन वेळा सी पी आलं वेगवेगळे मी लोक उपक्रम राबवले त्याच्यामध्ये त्यांनी भेट दिली त्या निमित्ताने व ऑफिसर्समध्ये एक मो कॉन्फिडन्स बूस्ट केला आत्ता पण काही वरिष्ठ अधिकारी मला मागच्या आठवड्यात सांगत होता माझे जे डी सी होते ते आता ॲडिशनल सी झालेले आहेत ते त्यांना तिथल्या ऑफिसरला मिटिंगमध्ये सांगत होते अरे ते धर्माधिकारीकडनं शिका तुम्ही पोलीस स्टेशन कसं चालवायचं ते तर इट इज अ प्राऊड फिलिंग <laughs> तर वन ऑफ द वेस्ट त्या ठिकाणी पंचावन्न मस्जिद आहेत एकोणसाठ मंदिर आहेत दोन जैन मंदिर आहेत एक गुरुद्वारा आहे चर्च आहे काय नाही सगळं आहे गणपती प्रत्येक गणपती प्रत्येक मस्जिद समोरून जातो मी पहिल्या वर्ष पहिल्या वर्षी गेल्या गेला, गेला जर गणपतीचा बंदोबस्त केला तर इकडून तिकडं इथून इक इथून पळता पळता माझी पहलत दमछाक झाली मी टेक्नोसावी आहे मी टेक्नॉलॉजीचा वापर केला मी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आमचा आता पण ते एसीबी ग्रुपचं जे त्यामध्ये वर्णन केलं त्यातनंच येतो मी ऑफिसरला ट्रेन केलं की तुम्ही रिस्पॉन्स करा ह्याच्या आधी व्हॉट्सअप ते तो ट्रेन केला गणपतीच्या वेळेस मी व्हॉट्सअपवरनं पूर्ण बंदोबस्त हँडल केला आमच्याकडे एक असे एक गणपती जातात त्यावेळेस ते, ते पुष्पवृष्टी करण्यासाठी एक कमान मानली जाते गलगली साहेब ते आहेत या ठिकाणी मी पूर्ण वेळ त्या कमानीवर बसून होतो एक एकदाही हरलो नाही जी जो काय बंदोबस्त तो व्हॉट्सअपच्या मदतीने बंदोबस्त कंट्रोल केला आणि त्यावेळेस सांगतो जो गणपती दीड ला पावणे दोन लास्टचा गणपती आमचा जाते त्यावेळेस साडे अकराला गणपती आमच्या हातीतने गेला होता <laughs> टेक्नॉलॉजीचा जर का मदत केली वापर केला तर बरंच काही होऊ शकतं ऑफिसरच्या पण लक्षात आलं मग त्यामधनं आमची इमेज इनान्स करण्यासाठी मी सोशल मीडियाचा वापर केला आमचे चांगलं कामं बाहेर येत नाही आता ही माधवी बद्दल तुम्ही माधवी आलेली असेल मग यस ह्या मुलीला मी मी तर मदत केलीच पण तुम्हाला सांगतो नंतर माझ्या ऑफिसर पण तिला मदत करायला आम्ही तिला म्हणतो साकेनाकाची मानसकन्याच झाली ती इमोशनल अटॅचमेंट झाली असं प्रत्येक एक एका महिला निराधार महिलेला आम्ही मदत केली होती आणि त्या ऑफिसर्सनी मदत केली होती म आमच्या एका एका उपक्रमाबद्दल तेव्हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांच्या पत्नी यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये साकेनाकाचा के जा उल्लेख केला होता की असे कार्यक्रम त्या ठिकाणी चालतात म्हणून आपले क्रिकेटच्या माध्यमातून मी तरुण वर्णां वर्गांच्या सानिध्यात गेलो होतो आणि त्यावेळेस ज्युडिशरीने पण माझा खास करून सत्कार केला होता सगळ्यात मोठं आणि माझं कार्य मी समजतो साखिना घेतलं ते हे होतं एक की एकोणीस फेब्रुवारीला महानगरपालिकेची नि निवडणुका झाल्या होत्या एकशे चार कॅन्डिडेट होते तुम्ही जस्ट इमॅजिन निवडणुकीमध्ये किती हिट तयार झाली असणार बी जे पी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळे एकमेकाच्या विरुद्ध क्रॉस होतात स्लम एरियामधनं क्रॉस कुठलाही गैरप्रकार घडता कामा नाही ह्याचा है। पूर्ण प्रयत्न आम्ही केला पण ते त्यावेळेस जे वातावरण निर्माण झाले होते झाली होती कटुता निर्माण झाली होती आणि आम्हाला सोर्स रिपोर्ट आले की काउंटिंगच्या वेळेस शंभर टक्के गडबड होण्याची शक्यता आहे कारण इलेक्शनमध्ये हार्डली पाचशे हजार रुपये वोटिंगनी मी हारजीत असते महानगरपालिकेच्या सतरा मला आठवतं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सतराला इलेक्शन झालं एकवीस फेब्रुवारीला काउंटिंग होतं आम्हाला खूप बंदोबस्त देण्यात आलं कारण सगळ्यांना माहीत होतं की का काहीतरी गडबड होणार म्हणून म्हटलं बंदोबस्ताने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आणि मी खास अधिकाऱ्यांना बोलवलं आणि म्हटलं आपल्याला काय करता येईल मी त्यांना म्हटलं आपण असं करू यांच्यासाठी एक डिनर आयोजित करू उद्याचा एक दिवस आहे आपल्यामध्ये सगळ्यांना कामाला लावलं आम्ही अतिशय सुंदर निमंत्रण पत्रिका तयार केली आणि प्रत्येकाला निमंत्रण दिलं ते जो नवरा समजा तिचे मिस्टर इलेक्शनला उभे असेल तर त्याची वाईफ वाईफ असेल तर नवरा म्हणजे स एकशे चार कॅन्डिडेट तरी दोनशे आठ लोकांना आम्ही इन्व्हाइट केलं खास सत्याऐंशी मिस जोडपे त्या हजार राहिले अतिशय सुंदर जेवण आम्ही त्यांच्यासाठी दिलं होतं फक्त आम्ही एकच केलं त्यांचे सगळ्यांचे फोटो काढले जेवताना हास्य हास्य विरुद्ध मी आत्ता बघितलं असेल त्या चित्रफितमध्ये बरेच कार्पोरेटर एकमेकाच्या अक्रॉस द टेज ज्यांनी एकमेकाचे खूप वावाडे काढले होते ते सगळे जवळ बसून जेवत होते ते फोटो काढले आणि रात्री आम्ही व्हायरल केले त्याचा योग्य तो परिणाम झाला आणि दुसऱ्या दिवशी इलेक्शन प्रोसेस कम्प्लीट शांततेत झाली त्याच्या एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू इच्छितो इलेक्शन काउंटिंगचा बंदोबस्त संपून मी तिथून तीन साडेतीन किलोमीटरवरती माझं पोलीस स्टेशन आहे तिथून मी बाकीचं डेली रुटीन वर्क करणं करत बसलो होतो इलेक्शन ऑफिसर होते जोशी म्हणून होते त्यांनी मला फोन केला की के साहेब तुम्ही काउंटिंग सेंटर आहे ना म्हटलं साहेब आता बंदोबस्त तर संपलेला आहे तिथं आहे माझा स्टाफ नाही नाही तुम्ही या साहेब म्हणले मी गेलो होतो त्यांनी नऊ कार्पोरेटर्स जिंकलेले तिथं बसले होते त्यांना बसून ठेवलं होतं आणि त्यांनी त्यांचं जे वोटिंग जिंकल्यानंतर जे एक सर्टिफिकेट देतं ते म्हणलं साहेब मी तुमच्या हस्ते आम्ही देतो म्हटलं त्यांना हा माझा खराक मोठा सत्कार ग्रेट आपण पी आय पी एस आय एसीपी क्राईम ब्रांच अशा असंख्य जबाबदारी आपण पार पाडल्या त्याबरोबर एक मोठी आपण जबाबदारी आपल्याकडे होती ती म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेची तर तो, तो नेमका अनुभव आपला कसा होता की इतक्या मोठ्या माणसाची सुरक्षा आणि तेव्हा तर अगदी हिटलिस्टवर असल्या असलेल्या एका मोठ्या राजकीय नेत्याची सुरक्षा तो नेमका अनुभव आपला कसा होता मी त्याला एस पी ओ म्हणतात स्पेशल प्रोटेक्शन युनिट म्हणून तिथं माझं तीन वर्षाचं पोस्टिंग होतं मला मी तेव्हाच एल एल बी पण करत होतो म्हणून मी काय केलं होतं की मातोश्री आपल्याला जवळ पडतं आणि तिथल्या मुवमेंट थोड्या कमी असतं त्यामुळे अभ्यासाला वेळ मिळतो म्हणून मी मागून घेत होतो तर त्यामुळं मला बाळासाहेबांच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी प्रवास करायला त्यांच्या गाडीतनं प्रवास करायला मिळाला त्यांचे विचार ऐकता आले त्यांच्याशी इंटरॅक्शन करता आलं बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये एक अतिशय मला आवडती गोष्ट म्हणजे अशी की ते आमचे इन्स्ट्रक्शन ऐकायचे ज्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी गाडीतनं बाहेर पडणं लगेच गेलं गेलं कार्यकर्ते जमलेले असतात बाहेर पडणं योग्य नाही आहे तर आमच्याकडे जे यंत्र हे त्याला आपण वॉकी डॉक्यू म्हणतो ते असं त्यातनं मी कॉल द्यायचो यांना की तुम्ही पाच मिनट ब्रीफिंग थोडासा ब्रिदिंग पिरियड द्या ते गाडीत बसून जायचे आम्ही खाली उतरायचो क्लीन करायचो मग त्यानंतर त्यांना खाली उतरायचो किंवा एखाद्या ठिकाणी निघाल्यानंतर साहेब आपण थोडंसं उशिरा निजोयात ऐकायचे ते पाच मिनटं उशिरा म्हणजे आमच्या इन्स्ट्रक्शनला ते कधीही नाकारायचे नाही फक्त त्यांना एक गोष्ट आवडत नसायची ती म्हणजे ते में में का घरातनं निघाले तर त्यानंतर त्यांचा कनवा आहे कुठं तरी थांबला तर त्यांना आवड आवडत आहे मग तेव्हाच म्हणायचं तुम्ही मेसेज दिला नाही का पण मुंबईमध्ये कधी ना कधी अनपेक्षित घटना घडतात जसे आता एव्ही आपली अनपेक्षितली बरोबर चालली नाही तसे त्या अनपेक्षित घटना घडतात तेव्हाच मग ते पण ते समजून जायचं मग पुरतो बोलणं व्हायचं तर शांत व्हायचं पण मला त्यांच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी जायला मिळालं आणि मी माझं भाग्य समजतो की त्यांच्यामुळं बरेच काही हे करतात त्यानंतर मी बरेच विलासराव देशमुख साहेबांच्याबरोबर होतो शं अशोक चव्हाण साहेबांच्या बरोबर शंकर चव्हाण शंकरराव चव्हाण साहेबांचे बहुतेक मोठमोठे शरद पवार साहेबांच्या बरोबर होतो गोपीनाथ मुंडे साहेबांच्यावर होतो महाजन साहेबांच्या बरोबर होतो तर यामुळे यांना या, या लोकांना खूप जवळून बघता आलं ते माझं महत्व भाक्य आहे त्या पोलीस हे पोलीस खात्याने मला दिलं सध्या गाजत असणारा विषय म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सर्वांनाच माहिती आहे ते आपलं दैवत आहे त्यांचे असंख्य कार्यक्रम आपण मला वाटतं पोलीस खात्यात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा शरद पोंशेंचा कार्यक्रम घेण्याचं धाडस फक्त धर्माधिकारी सरच करू शकतात कारण त्याचे काय दुष्परिणाम होतील हे माहीत असतानाही त्यांनी हे धाडस केलं होतं तर धर्माधिकारी साहेब खरंच काही दुष्परिणाम झाले किंवा त्यामुळे काही त्रास झाला <coughs> नाही ते मी सांगू शकणार नाही त्रास तर झाला आहे पण त्यामुळे झाला की नाही मला माहीत नाही आणि झाला असेल तरी सांगणं बरोबर नाही पण एक आहे सा सावरकरांबद्दल मी काही व्हिडिओज बघितले होते वाचन झालं होतं त्यामुळं मला त्यांच्यावर एक इम्प्रेस झालं होतं मी त्यांना एक फॉलो करत होतो आणि त्यामुळे सुदैवानी शरद पोंशेमा या संपर्कात आले होते शरद पोवशेंना कॅन्सरनी दृदळ आजार लागला होता त्यानंतर ते बरे झाल्यानंतर मग मी तेवढंच ठरवलं की हे बरे झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक कार्यक्रम आपण घ्यायचा मी त्यांना एक महिना अगोदर सांगून ठेवलं होतं आणि त्याप्रमाणे मग त्यांनी जसं त्यांना थोडंसं हालचा फिरता आलं त्यांनी तयार मला वाटतं दिवाळीचा दिवस होते दिवाळीचे काही दिवसावर भारत विकासाने मला वाटतं आपण नुकतंच इलेक्शन झालं होतं साहेब जिंकून आले होते आणि तो पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता आपला प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलमध्ये तो आयोजित केला होता तो ज्यावेळेस कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस शरद पंशांनी बोलता बोलता बोलून दाखवलं की धर्माधिकारी साहेब तुम्ही विस्तव आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आज न उद्या तुम्हाला चटका बसल्याशिवाय राहणार नाही पण तरी पण मी त्याची मानसिक तयारी ठेवली त्यानंतर पण मी ढगवलो नाही मी कंटिन्यू चालू ठेवलं मी सावरकर स्वातंत्र्य सावरकर आंतरराष्ट्रीय सम हे आहे स्मारक स्मारक आहे त्यांच्या रणजित सावरकर मंजिरी ते मराठी यांच्या संपर्कात होतो त्यांच्याबरोबर कार्यक्रम केले एक मोठा कार्यक्रम होणार होता त्या कार्यक्रमाच्या कोर टीममध्ये मी होतो आणि त्या टीमच्या मिटिंगला मी युनिफॉर्ममध्ये जायचो ते रणजित सावरकरांनी खूप कौतुक केलं होतं की साहेब तुम्ही बिंदास युनिफॉर्ममध्ये म्हणजे साहेब मला हाच तर मेसेज द्यायचा आहे की म्हणून पण लास्ट मी मागच्या पंचवीस तारखेला मिटिंग एक पार्ले ते भोगूर अशी ट्रीप आयोजित केली होती त्या ट्रीपला भोगूरला मी युनिफॉर्ममध्ये गेलो होतो शासकीय सेवेमध्ये किंवा शासकीय स्तरावरती भा सावरकरांवर अघोषित जो बहिष्कार घातलेला आहे तो बहिष्कार निघणं गरजेचं आहे बेस सिम्पल सांगतो तुम्हाला बाकी सरकारी कर्मचारी किती ते किती असतात सकाळी दहा ते पाच हा अगदीच खूप हार्ड वेगळा डिपार्टमेंट असेल सहा सात आठ त्याच्यापेक्षा रेग्युलर तर थांबत नाही एखाद्या का दिवस काम असेल तर नऊ दहापर्यंत थांबतील महिन्यातलं था दोन तीन दिवस पण आम्ही दहाच्या अगोदर पोलीस स्टेशन घरी गेलो तर घरचे पण घेणार नाही अशी परिस्थिती होती एवढी सवय झालेली होती घरच्यांना दहाच्या अगोदर पोलीस स्टेशनमधनं कोणी निघूच शकत नाही डे अँड नाईट पर्टिक्युलरली मी माझा जो डी आर पोलिसचा जो पिरियड होता पावणे तीन वर्षाचा मी तिथे डिटेक्शन ऑफिसर म्हणून होतो त्यावेळेस तर सकाळच्या डे ड्युटीला आम्हाला साडेआठ नऊ वाजेपर्यंत पोचावं वा लागायचं रात्री अकरा बारा वाजता घरी यायचो नाईट ड्युटीला संध्याकाळी सहा साडेसहाला जावं लागायचं दुसऱ्या दिवशी अकरा वाजता परत यायचो त्यामुळं आणि हे तीन वर्ष केलं मी आणि हे अशा शेड्यूलमध्ये तुमच्या प्रकृतीवर पण विपरीत परिणाम होतो घरच्यांवरती पण तो होतो आणि आमच्या ह्या पोलीस डिपार्टमेंटच्या ह्या नुसतं घरचेच नाही तर नातेवाईक पण नाराज होतात माझ्या मुलाच्या मुंजी तर इन्सिडेंट तुम्ही बघितलं असेल माझ्या मुलाच्या मुंजी झाल्या पार्ल्यामध्येच मुंजी झाली मुंजेमध्ये मग इन्फॉर्मेशन आली मग आम्ही मी सात वाजताच घरी सगळे पाहुणे आले असताना त्यांना सोडून सात वाजताच गेलो ऑफिसला आणि दोन दिवसांनी घरी परत आलो त्यानंतर ते बरेच दिवस माझ्या नाराज होते पण नंतर त्यांनी पेपरमध्ये इकडे तिकडे न्यूज बघितले त्यांच्या लक्षात आले खूप मोठं काम केलं ते जे एन पीटीमध्ये आर्म्स जे सीज झाले होते ते त्याच इन्सिडेंटमध्ये झाले पण असं काहीतरी कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय आपण जेव्हा एखादं वेगळं काहीतरी करतो महत्व म्हणून तर हे महत्त्व म्हणजे पोलीस ते प्रत्येकाला का महत्त्व आहे त्याच्यामुळेच महत्व आहे की तू डेडिकेटली काम करतो पण दुर्दैवाने असं होतं की आमचे जे दहा टक्के दहा टक्के पण नाही चार पाच टक्के लोकांकडनं जे मिस थोडंसं रॉंग काम केलं जातं त्याला एवढं हायलाईट केलं जातं की त्या उरलेल्या पंच्याण्णव लोकांचे जे काम आहे ते धुऊन जातं प्रत्येक पोलीस आले काही दोष आहे मीडिया म्हणून थोडा आमचाही दोष आहे याच्यात मी तुम्हाला सांगतो प्रत्येक पोलीस डिपार्टमेंटला प्रत्येक माणूस एवढं चांगल्यापैकी काम करतोय काही लोक सांगतात स्वतःहून काय आता या ठिकाणी बागडीकर साहेब आलेले आहेत सिनियर एसीपी बागडीकर साहेब हे डोंगरीमध्ये तुम्हाला एक अतिशय टचिंग फोटो आहे आता मी नव्हता नाही तर मी टाकतो साहेब प्लीज उभा राहायचो ह्यांचा अतिशय टचिंग फोटो कसा आहे माहितीये काय एक बुरखा घातलेली मुस्लिम बा भा, बाई आहे तिच्यावर लहान मुलगी हातामध्ये आणि त्या ती बाई ह्यांचा हात हे करते मुका घेते त्यांच्या हातात काय सुंदर फोटो आहे बघा एक मुस्लिम बाई बुरखा घातलेली बाई ही युनिफॉर्म मध्ये आणि त्यांच्या हाताला म्हणजे एक त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट हे करण्यासाठी त्यांनी खरोखर त्यांच्यावरती किती काम केलेलं आहे म्हणजे किती त्यांना मदत केलेली असं प्रत्येक पोलिस ऑफिसर काही ना काही ते करतो आहे फक्त प्रॉब्लेम असा आहे की आमचं लोकांपर्यंत जनतेपर्यंत जात नाही मी सोशल मीडियामध्ये थोडंसं ॲक्टिव्ह असले नाही सोशल मीडिया मी करतो त्यापेक्षा जरा जास्त टाकतो त्यामुळे सोशल आता आजची पण मुलाखतीचं बरोच व्हायरल झालेलं आहे त्यामुळे एवढे लोक जमलेले आहेत पण हरकत नाही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे चांगली इमेज इमेज पोलिसांची हे झाली पाहिजे हा माझा हेतू आहे आणि त्या दिशेने मी प्रयत्न करतो पस्तीस वर्षातल्या सुरुवातीचा काळ सोडला तर गेल्या दहा वर्ष तरी मी सामाजिक सेवा कर सामाजिक कार्यामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घेतलेला आणि या पुढच्या आयुष्यामध्ये पण डेफिनेटली सामाजिक कार्य काहीतरी करण्याची इच्छा आहे आपल्या भारत देशातली काहीतरी करण्या इच्छा आहे अगदी शेवटचा शेवटचा प्रश्न तोच होता की तुमचं वय साठीच जरी तुम्ही गेला असाल तरी सर्वांना गोष्ट मान्य असेल की तुम्ही वाटते अजून पंचेचाळीस त्यामुळे पुढची अजून वीस पंचवीस वर्षे तरी तुम्ही नक्की ऍक्टिव्हली काम कराल तर आता ही आयुष्याची दुसरी जी इनिंग आहे त्याच्यात आता नेमके काय संकल्प आणि काय डोळ्यासमोर काय नेमकं का काम करायचंय मग त्याच्यात आम्ही पण सगळे तुमच्याबरोबर नक्की सहभागी होऊ शकतो येस शंभर टक्के पहिला प्रायोरिटी काही ना काहीतरी एक एखाद्या सामाजिक संस्था एखादा म्हणजे दोन तीन सामाजिक संस्थेची मेंधणीत होणार आहे हे तर शंभर टक्के ठरलेलं आहे आणि त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खरं खर खऱ्या अर्थाने समाजकार्य काय करता येईल या दृष्टीकोनं मी शंभर टक्के प्रयत्न करेन जेवढी माझी ताकद आहे तेवढी वापरेन माझी कुवत मग ती बौद्धिक स्वरूपातली असो किंवा आर्थिक स्वरूपातली ती जर का केली त्यामध्ये आणि क्रीडा क्षेत्रामध्ये पण काहीतरी करण्याचा खूप प्रयत्न आहे माझाच असणार आहे कारण क्रीडा क्षेत्रामध्ये आपण जर का बघितलं तर थोडंसं अजून एक दोन तीन खेळ सोडले तर बाकीच्या खेळाकडे एवढं दुर्लक्ष दिलं जात नाही आता हळूहळू चालू झालेलं खेलो इंडियाच्या माध्यमातून किंवा इतर त्या दृष्टीने काहीतरी करण्याचा इच्छा आहे माझी शंभर टक्के नक्की तुम्ही अगदी मन मोकळेपणाने गप्पा मारल्यात आणि सर्वांना एक दुसरे अविनाश धर्माधिकारी आज आम्हाला सर्वांना ऐकता आले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी सर्वजण आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून आणि उभं राहून त्यांना शुभेच्छा देऊया सगळे आपण इथे शाल श्रीफळ देऊन जोशी साहेब अविनाश धर्माधिकारी यांचा सन्मान करणार आहेत जी मंडळी थोडी विलंबाने आलेली आहेत त्यांच्यासाठी मुद्दाम सांगू इच्छितो की दोन हजार तीनच्या हरियाणा कॅडरच्या बॅचचे चे जी आय एस ऑफिसर आहेत हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे प्रमुख आहेत हरियाणा मेट्रोचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत आणि हाऊसिंग डिपार्टमेंट हरियाणाचे सेक्रेटरी आहेत आणि चंदीगड सहित सात जिल्ह्यांचं कलेक्टर पद देखील त्यांनी सांभाळलेलं आहे खूप खूप अभिनंदन आपलं अविनाशजी लोकमान्य सेवा संघातर्फे आपल्या सर्वांच्या वतीने सन्मानित करावं अविनाशजीनं ना। स्मरणिका दिली जाते इथला उपस्थित प्रतिष्ठित असा मंच अजितजी जोशी परागजी अळवणी जी, सगळ्यात आधी मी तुमची क्षमा मागतो मला यायला उशीर झाला मला माहिती होते वेळ कितीची आहे पण मी मड आयलंडच्या एका ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो तिकडे बराच वेळ लागला पोचायला जरा वेळ लागला मी सो सॉरी जनरली मी कार्यक्रमाला उशीर कधी करत नाही पण आज माझ्या हातात नव्हतं म्हणून सगळ्यात आधी मी तुमची माफी मागतो खरं म्हणजे तुम्ही आत्ता यांची एव्ही बघितली त्यांच्याविषयी वाचलेलं मानपत्र ऐकलं सगळं त्यांचे तुम्ही मित्र आहात सुरू आहात त्यांच्याविषयी आणखीन वेगळा मुद्दा मी काही सांगेन असं मला काही वाटत नाही मला त्यांच्या एक प्रसंग असा आला होता की त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत घ्यायची मला एक संधी मिळाली होती ती मी घेतलेली ती यूट्यूबवरती अवेलेबल पण आहे जवळजवळ जा पन्नास पंचावन्न वर्ष मिनिटाची ही आहे त्या त्यामुळे त्यांना तिकडे बोलतं करण्याची हे संधी मी घेतली होती आवर्जून आपण ती पहा कारण त्या त्या आणखी आज जर जे त्यांनी सांगितलं त्याच्या व्यतिरिक्तही काही बुद्धे त्याच्यामध्ये आलेले आहेत तर ते मी जरूर पहा मी एक जनरली असा माझा एक विचार असतो की आणखी कुठल्या समारंभात कुठल्या घटनेमध्ये आपण जिकडे उपस्थित आहोत तिकडे काही वेगळी गोष्ट आपल्या हाताला लागती आहे का असा मी माझा प्रयत्न असतो दो मी दोन हजार सहा साली रिटायर झालो माझ्या कंपनीमधनं तेव्हा माझे एक मित्र जयंतराव देशपांडे त्यांनी एक मला त्या दिवशी मला ते ऑफिसमध्ये गाडी घेऊन स्वतःची घरी आणा आणायला आले आणि मला घरी पोचवलं मला कुठेतरी ते हृदयाला टच झालं होतं मला एकतीस मार्चला जेव्हा हे रिटायर झाले तेव्हा त्याच्या आधी मला ते हा प्रसंग आठवला आणि म्हटलं की असं जसं केलं तर ती समजा अविनाशजीनं आपण असं सरप्राईज दिलं आणि त्यांच्याकडे गेलो तर कसं वाटेल त्याला त्याप्रमाणे आम्ही गेलो आणि जेव्हा आम्ही त्यांच्या त्या पोलीस अकॅडमीच्या प्रांगणामध्ये पोहोचलो त्यांच्या फ्लॅटवरती गेलो त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या पत्नीला माहिती होतं की आम्ही येणार आहोत आम्ही जेव्हा त्यांच्या वर फ्लॅटमध्ये गेलो तेव्हा आम्हाला सांगितलं की ते जरा पडलेत विश्रांती घेत आहेत त्या खोलीमध्ये आम्ही गेलो आणि अत्यंत शांत मुद्रेनी ते झोपलेले होते जो माणूस आत्ता एक काही तासानंतर रिटायर होणार असं झालंय त्याच्या चेहऱ्यावरती एक काही विषादही नव्हता खूप आनंदही नव्हता पण इतकी शांतता त्यांच्याकडे असायचं कारण काय खूप समाधानी असलं पाहिजे त्यांचं आयुष्य नोकरीतलं आयुष्य मी म्हणतो तर हा जो एक गुण मग त्यांचं नुसता चेहरा बघूनच मला वाटलं की अरे असं पाहिजे बाबा ती शांतता आपल्याला अनुभवता आली पाहिजे ती आणता आली पाहिजे आपल्याकडे तुम्ही कधीही बघा आता कुठेही आपण बसलेली माणसं कपाळावरती आठी असते काही ना काहीतरी विचारत असतो माणूस काही ना काहीतरी असतो पण नव्हतं यांच्या चेहऱ्यावरती अतिशय शांतता आणि समाधान होतं मी जेव्हा त्या समा सत्कार समारंभाला गेलो आजच्यासारखंच मला तिकडेही त्यांच्या पोलीस सगळ्या खात्यातल्या माणसांनी मला मंचावर आणून बसवलं मला माहिती नव्हतं मी तिकडे बसणार आहे ते आणून बसवलं आणि मला असंच एकदम पटकन भाषण करायला सांगितलं तुम्हाला तर माहिती मी नट आहे हो मला कोणीतरी स्क्रिप्ट द्यायला लागतं तर मी वाक्य बोलतो स्वतःची वाक्य बोलत तर तपप होतं पण तसंच मला बोलायला सांगितलं आणि मी जेव्हा ह्याचा उल्लेख आम्हाला बघितल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरती जे काही भाव होते ते आमच्या दुसऱ्या एका मित्रांनी खूप चांगल्या तरी टिपले होते आणि तो जो त्यांचा क्षण होता ते आम्हाला बघित सरप्राईज मिळाल्याचा आनंद तो त्यांच्या चेहऱ्यावरचा बघायला मिळाला आणि कुठेतरी एक मनाचा हळवा कोपरा एकदम स्पर्श केल्यासारखा झाला तो स्पर्श तो तो हळवा कोपरा ज्यांचे चेहऱ्यावरती जो उमटला होता जसं शांतता होती तसं हा हळवा कोपरा पण आम्ही कुठेतरी टच केला होता तोही बघायला मला मिळाला हे असे काही क्षण आपल्याला सापडतात का याच्या शोधात आपण असताना असं जर काही बघायला मिळालं तर आनंद होतो हाच ह्याचा वापर पुढे कधीतरी कुठेतरी कुठल्या तरी, 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 तरी कार्यक्रमात म्हणजे आमच्या दृष्टीने स्क्रिप्ट बरे होऊ शकतो बरं आता मी आणखीन एक हे करू शकतो त्यांच्यापेक्षा वयाने मी मोठा आहे तुम्हाला सगळ्यांना दिसतंच आहे ते तर मी काय करू शकतो याच्याविषयी तर मी त्यांना आशीर्वाद देऊ शकतो कसं असतं माणूस आठ ठरलेला आहे वेळी अठ्ठाव्या किंवा साठाव्या वर्षी रिटायर होतोच पण तो रिटायर झालेलाचा दिवस जो असतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जगणं फार कठीण असतं सवय असते मग आता पस्तीस वर्षाची सवय यांना काय करायची तर कसं करायचं ते असं असताना तो शेवट दुसरा दिवस जो असतो तो सगळ्यात कठीण दिवस असतो व त्या दिवसाची सवय होत जाते हळूहळू असंच एक क्लिपिंग मी त्यांचं एक आत्ताच पाहि तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल ते जेव्हा सत्कार समारंभ उरकून घरी आले त्यांच्या नाशिकच्या त्यांचे पत्नी त्यांना ओवाळलं त्यांनी सगळ्यांच्या देखत कुटुंबियांच्या देखत कॅप काढली बेल्ट काढला शेवट शेवटचा त्यांनी अंगावरतून युनिफॉर्म उतरवला कुठेतरी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तर होतं हा एक आणखीन अमूल्य क्षण त्यांच्याकडनं मला मिळाला जसं मी तुम्हाला म्हटलं की मी त्यांना काय देऊ शकतो तसं असा आशीर्वाद आहे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आवडीचं काम करायला मिळणं ह्याच्यासारखा आनंद नाही दुसरा आता ह्यानं तर कसलंच टेन्शन नाही आहे त्यांचं आवडीचं काम ते करतच होते नाही असं नाही पण आता जरा आणखीन मोकळ्या मनाने करतील आणि तुमचे तुमच्यासारख्या सगळ्या मित्रमंडळींच्या साक्षीनी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात ते जाऊ इच्छितात तो त्यांना तसं करायचा करायची संधी मिळो असं मी त्याला आशीर्वाद देऊ शकतो कसं असतं प्रत्येक वयाचं एक एक, एक कार्य असतं जसं बालपणी खेळणं हे एक असतं थोडं मोठं झालं की अभ्यास करणं एक असतं आणखीन तरुणपणाची काही क कार्य असतात तसं अठ्ठावन्नाव्या वर्षी रिटायर होऊन आपण कुटुंबामध्ये रमणं हे देखील एक महत्त्वाचं असतं याचे पुढचं आयुष्यही खूप चांगलं असतं आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या आनंदाचं आनंदाचं आवडीचं काम जर करायला मिळालं तर तो आनंद द्विगुणित होतो आणि तो द्विगुणित आनंद झालेला आनंद आपण दुसऱ्यांना वाटू शकतो आणि ते तर काय निश्चितच वाटतील आता या पलीकडे आणखीन त्यांना मी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या विशेषतः पत्तीला असं सांगीन की बघा तुम्हाला जमत आहे का त्यांना तुमच्या ताब्यात ठेवणं कठीण आहे माणूस पटकन निघून जाईल कसं आहे सवय आहे त्यांना लोकांच्या बरोबर काम करायची त्यामुळे ते काम करत राहणार आता तुम्हालाही त्याची सवय आहे की त्यांनी बाहेर असलं पण अर्थात तुमचं दोघं त्यांचं रिटायरमेंट नंतरचं तुमचं दोघांचंही आयुष्य खूप समृद्धपणे जावं अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि आय विश एम्हेरी लाँग अँड हेल्दी रिटायर्ड लाईफ धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती ज्यांचा सत्कारी करायला आपण या ठिकाणी आलेलो त्यांना शुभेच्छाही नवीन इनिंगसाठी द्यायला जमा अशी अविनाश धर्माधिकारी साहेब आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आय एस ऑफिसर अजित जोशी सर, सर त्याचप्रमाणे आजचे प्रमुख अतिथी प्रदीप वेलणकरजी ज्यांनी अतिशय पाठपुरावा करून मेहनतीने आजचा कार्यक्रम घडवून आणला असे आणि अर्थातच ज्यांनी अतिशय सुरेख मुलाखत घेतली असे अंकित काणेजी अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत प्रकाश कुलकर्णी साहेब आहेत माजी संपादक सारस्वत बँकेचे चेअरमन ठाकूर साहेब या ठिकाणी आहेत माझं एक आवडतं समोर हो आहे अनेकांना आपण अमुक अमुक फेम म्हणतो तर मी अनिल गलगनी साहेब असं म्हणतो की ज्यांनी आर टी आयला फेमस केलं असे अनिल गलगली या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनीनो प्रदीपजीने सुरुवात दिलगिरी व्यक्त करण्यापासून केली मीही उशीर आलो आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण मी आयोजकांना आधीच सांगितलं होतं सावरकर विचार गौरव यात्रा आज विले आम्ही काढली होती आणि त्यामुळे त्या त्या तो कार्यक्रम आटपून या ठिकाणी आलो घोषणा दिल्यामुळे आवाज थोडासा बसला आहे परंतु मला खात्री आहे की धर्माधिकारी साहेबांना ह्या कारणासाठी मी उशीर आलो ह्याच्याबद्दल अजिबात वाईट वाटणार नाही त्यांच्याच विचारांचा एक कार्यक्रम हा होता इनफॅक्ट आपण त्या ठिकाणी येऊन गेलात आणि त्या कार्यक्रमामध्ये मला माहिती आहे की आता कुठलंही बंधन नसल्यामुळे तुम्ही पूर्ण कार्यक्रमही अटेंड केला नसतात हा नसता तर अंकित जी तुम्ही आ, आ, एक प्रश्न विचारताना उगाच सॉरी हा पराग असं केलं पोलीस आणि पोलिसांवरचं राजकीय दबाव सो so, मला अजिबात त्याच्याबद्दल वाईट वाटणार नाही त्याचं कारण काही मंडळींना तर नक्की माहिती आहे वेलणकर साहेबांना आणखी नीट माहिती आठवत हो असेल की माझी राजकारणातली एंट्री हीच पोलिसांवर राजकीय दबाव कसा येतो आणि त्याचा माणूस कसा बळी पडतो आणि त्याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि अनेकदा पोलिसांना जे करायला नाही आवडत तेही करायला लागतं सो त्या एका घटनेमध्ये मी पोलिसांनी राजकीय दबावापोटी माझ्यावर काय काय केलं हे मला आठवतं आहे आणि त्याच घटनेमध्ये जर का मला सर्वात जास्ती मदत कोणी केली असेल तर ती पोलिसांनीच मदत केली हेही मला आठवत आहे सो बरेचदा पोलीस हे त्या त्या भूमिकेमध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक काही गोष्टी अजाणतेपणाने काही गोष्टी नाईलाजाने या गोष्टी करत असतात पण पोलीस या एका फोर्सशी अशी ताकद आहे की त्यांनी ठरवलं तर एखाद्याचं नुकसान अजिबात होऊ देणार नाहीत कितीही पॉलिटिकल प्रेशर आला तरी आणि तो अनुभव मी घेतलेला आहे आणि माझ्या प्रकरणात मी तुम्हाला सांगेन की जेव्हा माझी सुटका झाली त्या सगळ्या केसमधनं आणि माझे वडील पोलीस आयुक्तांना पेड्याचा बॉक्स घेऊन गेले होते तेव्हा अरविंद इनामदार साहेब सी पी होते त्यांनी तो पेढ्याचा बॉक्सही घेतला नाही ते म्हणाले की मी जर का हे पेढे घेतले तर मी तुम्हाला काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन मदत केली असं होईल मी माझी ड्युटी केलेली आहे सो असेही अधिकारी हे आपण त्यावेळेला पाहिलेले आहेत आणि खरं तर बसल्या बसल्या मग मला अनेक नावं अशी मी आठवायला लागलो की अविनाश धर्माधिकारी साहेबांसारखे अजून कोण मी पाहिले तर खरोखर असेही अधिकारी असतात तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एक परसेप्शन एकेका खात्याचं होतं आणि एकेका खात्याचं कामच असं आहे ना म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की पोलीस हे काय म्हणतात दे आर टू बी ब्रुटल दे आर टू टेक सस्पिशन म्हणजे तुम्ही जर का एखादी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेलात तर मला असं वाटतं की पोलीस इथपासून सुरू करतो की हाच खोटं बोलतो आहे याचंच काहीतरी चुकलेलं आहे कारण तुम्हाला अंधारात नेम धरायचा आहे तुम्हाला माहिती नाही चोर कोण आहे आणि त्यामुळे तो समोरचा जो कंप्लेंट आहे तोच चोर आहे किंवा तो कंप्लेंट आहे तोच चोर आहे का इथपासून पोलिसांना काम करायला लागतं आणि त्यामुळे काय रे बाळा तू चोरी केली का असा प्रश्न तर विचारून चालत नाही त्यामुळे तो दे आर ट्रेन टू बी ब्रुटल दे आर ट्रेन टू बी टू टेक सस्पिशन बट दे आर ट्रेन टू फाइंड आउट द फॅक्ट्स हा जो काही एक पोलिसांचा एक खूप मोठा गुण हा आपण पाहतो म्हणजे सोपं हो आपल्या घरात आपली एखादी वस्तू आपण हरवली तरी ती दुसरी कुठली तरी वस्तू शोधत असताना ती पहिली सापडते म्हणजे आपल्या घरातल्या घरात, घरात आपण अनेक गोष्टी अनावधानाने राहून जातात विसरून जातो हरवून जातो इथे तर कोणीतरी प्लॅन पद्धतीने काहीतरी गुन्हा केलेला आहे आणि तो तुम्हाला शोधून काढायचा आहे आणि मला वाटतं की आपल्याकडे आजही कन्विक्शनचा रेट कमी आहे परंतु पकडण्याचा रेट कमी नाही आहे आपण शोधून काढतो आप परंतु त्या गुन्हेगाराला त्याचा गुन्हा सिद्ध करण्यामध्ये आपण कमी पडतो परंतु असं होत नाही की अमुक गोष्ट अमुक गुन्हा घडला आणि त्याच्या मागचे कोण सूत्रधार होते इथपासून ते कोणी केलं हे सापडले नाहीत असं होत नाही त्यामुळे पोलिसांचा पोलिसी काम यातला रेट अतिशय चांगला आहे त्याचं चा कारणच हे की ते अतिशय ट्रेंड आहेत शोधून काढण्यामध्ये की काय काय करेक्ट आहे काय चूक आहे हे शोधून काढण्यामध्ये दे आर ट्रेंड पण अडचण ही आहे की अनेक प्रोफेशन आपल्याकडे असे आहेत जसे आम्ही स्वतः राजकारणाबद्दल बोलतो की पॉलिटिशियन्स आर स्लेव्स ऑर ऑफ दे, देअर ओन इमेज आणि असे काही क्षेत्र आहेत त्यात निश्चितपणे पोलीस खातं सुद्धा आहे की आपण आपल्याच इमेजचे हळूहळू स्लेव बनायला लागतो आणि त्यामुळे काही आ, वाईट प्रथा या सुरू होतात पण मला वाटतं की प्रत्येक प्रोफेशनचा एक आपला भाग एक आपल्या पद्धतीने विचार करण्याचा भाग आहे मी काही काळ वकिली केली तर एक स्वभाव असा बनला आहे की माझ्याकडे कोणी आलं की मी आधी त्याचे नेगेटिव्ह पॉईंट बोलायला लागतो आणि कुठल्याही चांगल्या वकिलाकडे तुम्ही गेलात तर तुम्ही तुमचे चांगले मुद्दे सांगायला लागतात तुमचे पॉझिटिव्ह मुद्दे सांगायला लागतात आणि तो वकील तुम्हाला उलटे प्रश्न विचारायला लागतो एक क्षण असा येतो की तुम्हाला वाटतं की हा माझा वकील आहे की समोरच्याचा वकील आहे पण तुमचे पॉझिटिव्ह पॉईंट जे आहेत ते तुम्हाला जिंकवणार आहेत आणि तुमचे निगेटिव्ह पॉईंट आहेत ते तुम्हाला हरवणार आहेत आणि त्यामुळे तुमचा वकील हे तुमचे निगेटिव्ह पॉईंटसुद्धा तुमच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करत असतो सो कुठल्याही वकिलाशी तुम्ही गप्पा मारायला लागलात की तो अशा पद्धतीने उलट तपासून घ्यायला सुरुवात करतो की तुम्हाला वाटतं की हा माझा मित्र आहे की शत्रू आहे कोण आहे हा असं उलटा का बोलतो पोलिसांचा काय प्रॉब्लेम आहे पोलिसांचा प्रॉब्लेम हाच आहे की काय रे कसं काय असं मला वाटतं तुम्ही विचारतच नाही नमस्कार आजचे सत्कार मूर्ती शिवराज धर्माधिकारीजी श्री परागजी अळवणी प्रदीपजी अंकितजी आणि उपस्थित स सगळे पार्लेकर आणि अविनाशजींचे सगळे नातेवाईक ते पण इथे आले त्यांचे त्यांच्या बहिणी त्यांचे भाऊ आमचे त्यांचे सगळे नातेवाईक या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो नॉर्मली रिटायरमेंट खूप टेक्निकल प्रोसेस आहे की जसं नॉर्मली सिव्हिल सर्वंटच्या बाबतीत असं म्हटलं जातं की जसं कॉमन मॅनच्या बाबतीत आहे की जो जन्माला आलो तो त्याचा मृत्यू उत्तर आहे तसा रिटाय सरकारी सर्व्हिसमध्ये आलेल्या माणसाचं रिटायरमेंट पण तय आहे सो दिस इज डिसायडेड सो ही एक ॲडिशनल डेट त्या सरकारी कर्मचाऱ्याच्या आयुष्यात असते सो so, ती प्रत्येकजण खूप वेगळ्या पद्धतीने घेत असतो आणि आय ऑब्झर्व की त्यांनी ज्या पॉझिटिव्हली ते घेतलं आहे uh, त्या ते पाहता मला असं वाटतं की खूप रेअर आहे नॉर्मली रिटायरमेंट एकतीस तारखेला त्यांची झाली आहे तर खूप लोक एकतीस तारखेनंतर तर असं ठरवून घेतात की आता मी रिटायर झालो म्हातारा झालो किंवा माझा संपला विषय तर ही आहे स्टार्टेड अ न्यू इनिंग नाव अँड वी कॅन ऑल सी दिस की तुम्ही एवढे लोक त्यांचे सगळे इथं संबंध त्यांचे जे रिलेशन्सची लोकं आहेत इथं सगळी आली आहेत ते पाहता हे दिसतं आहे की तुम्ही किती त्यांच्यावर प्रेम करता माझी त्यांची ते माझे नातेवाईक आहेत ते माझे काका आहेत ही फार कमी लोकांना माहीत असेल कदाचित ते काका कमी आणि माझे मित्र होते मी कॉलेजला असताना मी सरदार पटेल कॉलेजला शिकत होतो <laughs> आणि त्याला तेव्हा मला यू पी एस सी द्यायचं होतं सो आमच्या घरात so, किंवा नॉर्मली महाराष्ट्रात यू पी एस सी दोन हजार दोन दोन हजार एक मी दोन हजारला पास आऊट झालो तेव्हा असं काय यू पी एस सी वगैरे काही असतं अशाला काही फार काही माहीत नसायचं पण माझ्या पूर्ण घरातला आमच्या पूर्ण नातेवाईकांमधला एकच व्यक्ती होता जो मला वाटायचा तो दे काय फरक नाही पडत त्याच्यामध्ये जेव्हा बऱ्याच लोकांना सांगावं लागायचं की मी काय करतो आहे तेव्हा मला it, ते म्हणायचं ना की नाही तू तयारी कर काय नाही आणि तू काढून घेशील मला आय एम कॉ क्वाईट कॉन्फिडंट अबाऊट इट की यू विल क्लिअर इट त्यांचं जे बी नगरला घर होतं आणि आमची माझी आजी ती आणि आत्या आणि अण्णा आम्ही असं म्हणायचो त्यांचं घर आमच्या विकेंडसाठीचं घर असायचं मी कॉलेजमधून जायचो आणि शुक्रवारी जाऊन त्यांच्या तिथे माझं पूर्ण जे होम सिकनेस आहे हा त्यांच्या तीन दिवसाच्या तिथे राहून आणि मी एकटाच नाही आमच्या पूर्ण घरामध्ये महाराष्ट्रामधून जितकी लोकं मुंबईमध्ये यायची ते त्यांच्या घरामध्ये जाऊन राहायचे सो so, कुठल्याही प्रकारचं म्हणजे मुंबईमध्ये लोक खूप मराठी पिक्चर आम्ही खूप बघितले होते त्यात बऱ्याच वेळा असायचं की मुंबईत येणारे लोक नात्या वगैरे कसं कटवायचं आहे त्यांना कसं येऊ द्यायचं नाही असे काही क्लुप्त्या वगैरे बघायच्या पण हे असं गरव होतं की ते म्हणायचे या तुम्ही सगळे पुढच्या शनिवारी शुक्रवारी किती वाजता येणार या असं जायच्या वेळेस ते विचारून घ्यायचे सो हे जे त्यांनी आम्हाला सगळ्यांना प्रेम दिलं आणि त्या सगळ्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की जेव्हा सगळे मी माझे इंजिनिअरिंगचे बॅचमेट जे होते मोस्ट ऑफ देम स्टार्टेड के प्रॉब्लेम झाला होता सो त्यांनी यू एसला जायला सुरुवात केली होती तर माझ्यावर ज्यांच्यावर मी राहायचो त्यांना जेव्हा एअरपोर्टला सोडून यायचो ते असं वाटायचं की आर वी डुईंग अ राईट थिंग आय आय डुईंग अ राईट थिंग की हे यू पी एस सी देतो की खरं आहे का ठीक आहे का मग मी याशी बोलायचं तो म्हणायचा नाही नाही काय नाही ठीक आहे तू तू करशील काय हरकत नाही सो द कॉन्फिडन्स वॉट ही रे इंटरेस्टेड इन मी दॅट रिली हेल्प मी आणि अशाच जेव्हा ग्रोथ होते किंवा असंच जेव्हा पुढे जातो तर तुमच्याकडे एक तुमच्या ओळखीतला तुमच्या सपोर्ट सिस्टममधला एक माणूस तुमच्यावर असणं गरजेचं असतं आणि मला असं वाटतं की तो तुम्चा तुम्चा तो आमचा uh, काका होता तो आमचा मित्र होता तो माझ्यापेक्षा माझ्या सहा वर्ष लहान भावाचाही मित्र आहे त्याच्यापेक्षा अजून दोन चार वर्ष लहान बावा बहिणीचा अजून मित्र असू शकतो होतो सो तो प्रत्येक जनरेशनमध्ये प्रत्येक एज ग्रुपमध्ये समावेश होणारा माणूस आहे तर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या विषयात बोलणं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे कारण त्याची मूव्ही त्यांची इथली होती बट जेव्हाही त्यांच्याशी बोलायचं मी आय यूज टू रिमेंबर कधी ते मला फोन करायचे की ते एक हरयाणामध्ये काम आहे आमच्या एक मुंबई पोलीसच्या माणसाचं असं काहीतरी काम आहे सो त्याचा काही सामाजिक परीक्षा असायचं की काही घेणं देणं नाही की पोलिसी खात्याशी काही घेणं देणं नाही एका माणसाचं असं काम आहे माझ्या तीन चार महिन्यापूर्वी जस्ट मी मेसेज मी आय वॉज टॅक इन विधानसभा सेशन तो ही वॉज मेसेजिंग मी की श्रीनगरमध्ये कोणी ओळखायचं आहे का तर मी त्या दिवशी बघितलं बघू नाही शिकलो दुसऱ्या दिवशी बघितलं मेसेज केला की श्रीनगरमध्ये तर काही ओळखीचं वाटत नाही कोणी तर मला काही आमच्या मनात असं काहीतरी करायचं सय वॉज की इथे बसून श्रीनगरमध्ये किंवा जम्मू काश्मीरमध्ये तिथल्या लोकांच्या वेलफेअरसाठी काय करावं एवढा हा माणूस विचार करतो आणि ते पण मध्ये असून नॉर्मली जेव्हा इंट्रोडक्शन लिहायसाठी ते मला विचार तुम्ही सामाजिक कार्य काय करता तर मी म्हटलं मी आय एसचं काम करते सामाजिक कार्य त्याच्यावर तुम्ही काही काम नाही करत तर तुम्ही मी कारण आम्ही त्याच्यातच अडकून असतो सो जेव्हा मी याच्या यांच्या बाबतीत विचार करतो की हाय हा माणूस पोलिसचं काम करतो हा मग महाराष्ट्रामधल्या दोन महत्त्वाच्या अविनाश धर्माधिकाऱ्यांनी मी ओळखतो ते आमचे नातेवाईक हो आहेत याचा फायदा मी बराच घेतला एक तर हे होते आणि दुसरे पुण्याचे अविनाश धर्माधिकारी सो कॉलेजमध्ये असताना दोघांच्या नावाचा मला बऱ्यापैकी फायदा झाला पण एकाअर्थी अविनाश धर्माधिकारी हे दोन उत्तुंग व्यक्तिमत्व मी माझ्या माझ्या आयुष्यात बघितली आणि एक खूप पूर्वी त्यांनी व्हॉलेंटरी घेतली रिटायरमेंट आणि एक आत्ता रिटायर होत आहेत पण दोघांच्या सेकंड इनिंग्स या खूप चांगल्या होतील एकाची तर झालीच आणि होते पण दुसऱ्यांची पण खूप चांगली होईल अशी मी शुभेच्छा शुभकामना व्यक्त करतो त्यांच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी कळल्या लक्षात आल्या uh, नॉट ओनली त्याचं एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नेहमी असायचा मग मरोळ पोलीसमध मद, स्टेशनमध्ये ते पोस्टेड असताना मी एकदा त्यांच्याकडे गेलो होतो स्टेशनला आणि आय सॉ की ज्या प्रकारे कम्युनिटी पोलिसिंग म्हणजे कम्युनिटी पोलिसिंग हॅज बिकम अ ट्रेंड बज वर्ड नाव एव्हरीवेअर बट कम्युनिटी पोलिसिंग ॲक्च्युली काय आहे आणि ते खरं कसं इम्प्लिमेंट करायचं आहे ते कारण बघायचं मला अनुभव मिळाला त्यांच्या वेगवेगळ्या क्लिपिंग्समधून त्यांच्या वेगवेगळ्या न्यूज कट कटिंगमधून ते माहिती पण पडायचं पण खऱ्या अर्थाने ते खरंच कम्युनिटी पोलिसिंग कसं करतात तिथल्या लोकांना कसं जिंकतात हे बघण्याची संधी मला मिळाली आणि आय थिंक इट वॉज ट्रेमेंडस नॉट ओनली देअर वेन ए व्हेरे व्हरी वॉज देअर माझं कॉलेज ज्या पोलीस स्टेशनला होतं जे बी नगर त्याच्या त्यांच्या पोलीस स्टेशनच्या आं अंतर्गतच यायचं त्याच्यानंतर तिथल्या नगरसेविका मी थोडा स्टुडंट पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह होतो तर माई माईराजोपाध्ये होते आता त्या मला तर एक दिवशी म्हटलं तर तुमच्या काका आहेत का म्हटलं माझ्या काका आहेत सो आय यूज टू गेट अ ॲडव्हान्टेज ऑफ हिज बिंग पोस्टेड देअर सो असे बरेच ॲडव्हान्टेज म्हणजे कॉलेज काळामध्ये त्याच्याकडून मला घेता आले त्यांचं सोशल सर्कल खूप पॉझिटिव्ह आहे आणि आय रिली मलाही खूप मोठी लर्निंग आहे नॉर्मली सर्विसमध्ये तुम्ही काम करत राहता आणि तुमचं सामाजिक संपत जाता तर हे उलटं झालं आहे यांच्या बाबतीमध्ये की त्यांनी सर्विस जसं जसं संपत केलं तसं सामाजिक सर्कल वाढलं आहे आणि हे खूप पॉझिटिव आहे आय थिंक दिस इज व्हेरी पॉझिटिव्ह मोस्ट ऑफ द ब्युरोक्रॅट पोलीस ऑफिसर्स ॲट द एंड ऑफ रिटायरमेंट खूप निगेटिव्ह होऊन जातात लाईफच्या बाबतीत कारण खूप बघितलेलं असतं खूप निगेटिव्हिटी बघितलेली असते तुम्ही सर्विसमध्ये असताना एक ती थोपून ठेवता आपल्यावर की ठीक आहे कंटिन्यू करू इट्स अ पार्ट ऑफ माय जॉब्स पार्ट ऑफ माय लाईफ बट ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला असं लक्षात येतं की हे खरंच योग्य आहे का हे खरंच बरं आहे का आणि मग तुम्ही निगेटिव्हिटीकडे झुकायला लागता म्हणजे ऐंशी टक्के लोक आमची निगेटिव्हिटीकडे जातात हे वन ऑफ द व्हेरी फ्यू ब्युरोक्रॅट्स हे वन ऑफ द फ्यू व्हेरी फ्यू पोलीस मधले ऑफिसर आहेत की ज्यांनी आपली पॉझिटिव्हिटी बरकरार ठेवली कंटिन्यू केली सस्टेन केली आणि आय होप ती त्यांची पॉझिटिव्हिटी पुढच्या सामाजिक कार्यक्रमासाठी पुढच्या सामाजिक कार्यांसाठी वापरता यावी त्यांच्या आडनावातच धर्माधिकारी असो ते सर्विसमध्ये याच्या आधी पण अधिकारी होते रिटायरमेंटमध्ये तर पण अधिकारी राहतील बट स्टील वुट आय वॉट आय रिली वॉन्ट कारण मी येताना आमच्या काकूबरोबर मी त्यांच्यावर गाडी देतो होतो त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेर होती की आ, आधीच एवढं सामाजिक कार्य करत होते आता अजून किती जास्त सा सामाजिक कार्य करतील माहीत नाही पूर्वीच त्यांचा पूर्ण दिवस त्याच्यात जायचा आत्ता तर पूर्ण फ्री आहेत त्यामुळे जास्त जातील सो so, आम्ही असं बोललो की आम्ही दोघांचं जेव्हा बोलणं झालं तेव्हा म्हटलं की आता सी इन एनी केस वेनी हॅज डिसाइडेड की मला हे करायचंच आहे सो वी ऑल शूड सपोर्ट हिम अँड गिव्ह दॅट बेस्ट की अँड तुम्ही आत्तापर्यंत आयुष्यभर त्यांना ते सपोर्ट करतच आलात So सो वी ॲज अ फॅमिली मेंबर आमच्या सगळ्यांचं असंच मत आहे किंवा आम सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की त्यांनी आपल्या सामाजिक कार्यामध्ये अजून वाहून घ्यावं सामाजिक जे काय त्यांचं सोशल वर्क आहे ते अजून पुढे घेऊन जावं ज्या ज्या संस्थांना त्यांना मदत करायची त्या संस्थांना त्यांनी मदत करावी आणि वी होप की या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर एक पॉझिटिव्ह एक सज्जन सचशील पोलीस कर्मचारी पोलीस ऑफिसर मला आठवतं की दोन मे महाराष्ट्रातलं माझं पोलीस एक्सपोजर तेवढं अनफॉर्च्युनेटली राहिलं नाही पण दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना मी पहिल्यापासून ओळखायचो द अरविंद साहेब असतील किंवा भीष्मराज बाम असतील तर बामसाहेबांशी माझे पर्सनल खूप चांगले संबंध होते मी तयारी करत असताना बामसाहेबांचे इंटरॅक्ट करायचो तर त्यांना भेटल्यानंतर ज्या प्रकारे अजिबात अशी फिलिंग येत नव्हती की तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्याशी बोलताय म्हणजे ही मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ द टाइम त्यांच्याशी बोलताना असं व्हायचं की हा एक स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट किंवा सपोर्ट करणारा पॉझिटिव्हिटीने भरलेला माणूस तो तुमच्यासमोर बसला आहे आणि तो तुम्हाला मार्गदर्शन करतो मी आय युस टू रिमेंबर राहुल द्रविड तेंडुलकर वगैरे पण त्यांच्याकडून येऊन जेव्हा आम्ही त्यांच्याकडे प्रिपरेशनला जायचो तेव्हा ते त्यांच्याकडे असायचे तर तेवढ्याच पॉझिटिव्हिटीचा तेवढ्याच एनर्जीचा तेवढ्याच ऊर्जेचा एक पोलीस अधिकारी तुमच्या पार्लरने मिळवला आणि तो पार्लरमध्येच सेटल होतो आहे सो खऱ्या अर्थाने असं वाटतं की या क्षेत्रासाठी या भागासाठी दिस इज अ बिग ऑपॉर्च्युनिटी की त्यांच्या एनर्जीचं त्यांच्या पॉझिटिव्हिटीचं किती आपण सुवर्णसंधी करून घेऊ आणि त्याच्याबरोबरच त्यांच्या सामाजिक आणि कौटुंबिक कामासाठी पण तुम्ही पण लोकांनी त्यांना पुश करून काही वेळ कुटुंबासाठी देण्यासाठी नक्की करावा कारण ते खूप जोखून देणारे घरं असतात सो वी ऑल विश की त्यांनी दोन्ही ठिकाणी तेवढाच वेळ तेवढाच परिश्रम करतील अशी आम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे तुम्ही मला बोलवलं आहे तिथे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आणि अविनाशजींचे पुन्हा एकदा आभार आणि कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू धन्यवाद ज्या पद्धतीने अविनाश धर्माधिकारी यांनी साकीनगा पोलिस स्टेशनमध्ये जेव्हा प्रवेश केला त्यावेळी तिथली परिस्थिती फार वेगळी होती ते आपण चित्रफित्राच्या माध्यमातून माँद। पाहिलेलेच आहेत परंतु एक अविनाश धर्माधिकारी हे नाव त्यांनी साकीनगामध्ये ज्या झोपडपट्टी परिसरामध्ये म्हणजे त्यांनी अजून काही बाबी याच्यामध्ये सांगितल्या नसतील कारण त्यांनी क्रिकेट मॅच ठेवली होती त्या क्रिकेट मॅचमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा मदरसाचे जे मौलाना असतात ते सुद्धा त्या मॅचमध्ये सामील झाले होते कारण ज्या पद्धतीने आपल्या मुंबईतली जी एक सामाजिक एक जे वातावरण आहे म्हणजे आज साकीनागा का परिसर कारण आत्तासुद्धा साकीनागामध्ये का काही बाबी म मध्यंतरी घडल्या होत्या परंतु जेव्हा ते त्या ठिकाणी होते त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं तर निश्चितपणाने एक जबाबदार अधिकारी कारण महानगरपालिका असून दे मुंबई पोलीस असून दे महाराष्ट्र शासन असून देत एक फक्त शब्द फार महत्त्वाचा आहे सदैविवेक बुद्धी आणि मला वाटतं की माननीय अविनाश धर्माधिकारी यांनी आपल्या सदैवेक बुद्धीला जागून जी कामं केली जे कर्तव्य निभावलं त्याच्याच आज जो एक म्हणजे ज्या पद्धतीने लोकांनी इथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे कारण प्रत्येक जो अधिकारी असतो त्यांनी आपल्या सदैवेक बुद्धीला जागून म्हणजे फक्त अधिकारी नाही आपण नागरिकसुद्धा प्रत्येकाने आपल्या सदैवेक बुद्धीला जागून कामं केली तर निश्चितपणाने समाजामध्ये आपण नवीन परिवर्तन घडवू शकतो मी परत एकदा माननीय अविना धर्माधिकारी यांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद